Praise the Lord. Amen. Today we are going to take a new subject. आज एक नवीन विषय मी घेणार आहे. We are going to study from the life of Ruth. रूथच्या जीवनाचा अभ्यास करणार आहोत. And we'll see what God wants to teach us. आणि बघू देव आपल्याला यातून काय शिकवतो. The sowing of righteousness in Ruth's life. रूथच्या जीवनातील नीतिमत्ता, रूथच्या जीवनात तिने पेरलेली नीतिमत्ता. Yes. The sowing of righteousness in Ruth's life. रूथच्या जीवनात तिने पेरलेली, तिने स्वतः पेरलेली नीतिमत्ता, नीतिमानपणा, धार्मिकपणा. We'll open our Bibles to Ruth chapter 2 verse 12. रूथचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन सगळ्यांनी काढा. The Lord recompense thy work and a full reward be given thee of the Lord God of Israel under whose wings thou art come to trust. रूथचा दुसरा अध्याय त्यातलं 12वं वचन. यहोवा तुझ्या कामाची फेड करो आणि ज्याच्या पंखांचा आश्रय करायला तू आलीस तो यहोवा इस्रायलाचा देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त होवो. This is what Boaz told Ruth. असं बोआज रूथला बोलला. So here is a very beautiful story to show us. इथे एक अतिशय सुंदर कहाणी आहे आपल्याला दिसणार आहे ती. How God moves in mysterious ways. की देव कसं रहस्यमय रीतीने पुढे जातो, कार्य करतो. To perform for those who walk in righteousness. आणि जी माणसं नीतिमानपणे चालतात त्यांच्या जीवनामध्ये देव कसं रहस्यमयपणे कार्य करायला पुढे सरसावतो. Amen. Amen. And it's a story for people who wonder where God is when there are no dreams or visions. अशा लोकांसाठी असलेली कहाणी आहे की ज्या लोकांकडे स्वप्न नाहीये, दृष्टांत नाहीये आणि ज्यांना असं वाटेल की मग देव कुठे आहे यार. It's for people who wonder where God is when tragedy strikes one after the other. किंवा एका मागून एक जेव्हा महाभयानक संकट जीवनावर कोसळतात त्यावेळेला देव कुठे आहे हा विचार डोक्यात येणारा अशा लोकांसाठी. इट्स अ स्टोरी फॉर पीपल हू वंडर वेदर अ लाइफ ऑफ इंटिग्रिटी इन टफ टाइम्स इज वर्थ इट ऑल. म्हणजे जी माणसं असा विचार करायला लागतात की अवघड प्रसंगांमध्ये, कठीण प्रसंगांमध्ये सरळतेचं, सात्विकतेचं, नीतिमानपणाचं जीवन जगून काही फायदा होतो का हो. इज इट वर्थ लिव्हिंग अ राइटियस लाइफ. नीतिमानपणे जगणं त्यातनं काही मिळतं का. When we are faced with so many troubles around us. जेव्हा इतके सारे त्रास आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत किंवा माझ्या जीवनात इतके सारे त्रास आलेले आहेत आणि इतके सारे त्रास माझ्या स्वतःच्या जीवनात असताना काय मी नीतिमानपणे जगायचं, धार्मिकपणे जगायचं त्यातनं काही मिळतं का हो. And it's a story for people who can't imagine that anything great could ever come to those people who live a life of faith. अशा लोकांसाठी असलेली ही कहाणी आहे की जी माणसं विश्वासाचं जीवन जगतात त्या विश्वासाचं जीवन जगणाऱ्या माणसांकडनं काही होऊ शकतं, काही मिळू शकतं का. See, it's a refreshing and very encouraging book, this book of Ruth. रूथचं पुस्तकच एक टवटवी आणणारं पुस्तक आहे. And I want you all to be refreshed and encouraged this evening. आणि माझी इच्छा आहे की आज सायंकाळी तुम्ही प्रत्येक जण ताजे तवाने टवटवीत आणि सजीव व्हावे. Amen. Amen. And we are going to learn two principles that brought forth blessings in the life of Ruth. दोन तत्व आपण शिकून घेणार आहोत की ज्या दोन तत्वांपाई रूथच्या जीवनामध्ये आशीर्वाद आला. And the story of Ruth is one of the most fascinating stories that I have ever heard. रूथची जी कहाणी आहे ती एक इतकी भारावून टाकणारी कहाणी आहे की जी मी अगोदर कधी कुठे ऐकली नसेल. it's a love story but a true story. प्रेम कहाणी आहे पण खरी आहे. And its ending is not a disaster ending but it's a ending is it's got a very successful ending. आणि त्याची समाप्ती अशी संकटाने भरलेली नाही तर समाप्ती पण फार छान आहे. Most of the love stories in the books or in the movies it ends with disaster. चित्रपटांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये जे एखादी प्रेम कहाणी लिहिलेली असेल, दाखवलेली असेल तर साधारणतः आपल्याला असं पाहायला वाचायला मिळतं की ती प्रेम कहाणी जी आहे त्याचा अंत फार भयानक झाला. And it's a tragedy. आणि काहीतरी भयानक झालं. So the hero is a tragedy hero. तर हिरो म्हणजे ट्रॅजेडी, भयानक. They love one another and then the society doesn't accept, the family doesn't accept, they commit suicide. ते एकमेकांवर love is eternal, they say. ते एकमेकांवर प्रेम करतात, समाज त्यांना स्वीकारत नाही, परिवार त्यांना स्वीकारत नाही, मग ते दोघे आत्महत्या करतात आणि लिहिलं जातं प्रेम सनातन आहे. But this story has got a very good ending.
पण या कहाणीचा अंत पण फार छान आहे. And God's story has always a good ending. आणि देवाच्या कहाणीचा अंत नेहमी चांगलाच असतो. Even if it is a love story, it has a very good ending. जरी ती प्रेम कहाणी असली तरी त्याचा अंत फार चांगला असतो. देवाकडून येणाऱ्या गोष्टींचा अंत चांगलाच असतो. And this is the story that took place during the time of the judges. आणि ही जी कहाणी आहे ती शास्त्यांच्या काळात घडलेली आहे. You know, the prior to this book is the book of judges. रूच अगोदर येणारे पुस्तक म्हणजे न्यायाधीश किंवा शास्त्रे. And this was the time when Israel under Joshua had entered the promised land. या काळामध्ये इस्रायल योशुआच्या नेतृत्वाखाली इस्रायल अभिवचन दत्त देशात आलेलं. And you know, during the time of judges there was no king. शास्त्रांच्या काळात राजे नव्हते. And the judges were ruling. आणि शास्त्रे राज्य करत होते. And people did what they wanted, which was right in their own eyes. आणि लोक त्या काळामध्ये त्यांच्या नजरेत त्यांना जे योग्य वाटायचं ते करायचे सगळेच. And freshly Joshua had allotted lands to all the 12 tribes of Israel. आणि त्याला नुकतंच योशुआने इस्रायलच्या 12 कुळांना जमिनी वाटप केलेल्या होत्या. And Bible says in Judges 21 verse 25. शास्त्रे 21 त्यातलं 25वं वचन बायबल सांगत आहे. In those days there was no king in Israel. त्या दिवसात इस्रायलवर राजा नव्हता. एव्हरी मॅन डिड व्हॉट वॉज राईट इन हिज ओन आईज. प्रत्येकाला त्याच्या दृष्टीने जे नीट दिसे ते तो करी. सो एव्हरीवन वॉज डुईंग व्हॉट ही अँड शी फेल्ट राईट. जे मी आताच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जण त्या काळामध्ये त्याला किंवा तिला जे बरोबर वाटायचं ते करायचं. व्हेन यू डू व्हॉट यू फील इज राईट इन युअर ओन आईज यू लिव्ह इन डार्कनेस. तुम्ही जेव्हा स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला जे बरोबर वाटतं ते करत जाता त्याला तुम्ही खरं म्हटलं तर अंधारात राहताय. आर यू अंडरस्टँडिंग? समजतं का मी काय म्हणतो? इफ यू डू व्हॉट इज राईट इन युअर आईज यू आर लिव्हिंग इन डार्कनेस. तुमच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला जे बरोबर वाटलं ते तुम्ही केलं असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आजवर अंधारात राहत आहात. अँड इट वॉज अ व्हेरी डार्क टाइम इन इस्रायल. इस्रायलचा काळ त्याला फार अंधारमय होता. अँड इन दोज टाइम्स त्या काळात द पीपल वुड सिन. लोक पाप करायचे. And God would send enemies against them. आणि देव त्यांच्या विरुद्ध शत्रू पाठवायचा. Then suddenly the people would cry for help. अचानक लोक मदत मागायचे. And God would mercifully raise up a judge and to deliver God's people from the enemies. आणि देव त्याच्या दयेनं अचानक एखादा न्यायाधीश किंवा शास्त्रा उभा करायचा आणि त्याच्याद्वारे लोकांना सुटका द्यायचा. Every time they came out of a difficulty, again they sinned and God put them in the hands of the enemies. आणि दर वेळेला ते कुठल्याही अडचणीतन बाहेर पडले, चूक झाली, पाप झालं, वाईट झालं, त्यातनं माफ करून बाहेर पडले. दर वेळेला म्हणजे हे चालू असायचं. And God's righteousness and glory in Israel was failing. आणि इस्रायल मध्ये मग त्या वेळेला देवाचा नीतिमानपणा, देवाचा गौरव, देवाचं वैभव हे सगळं हळूहळू करून नाहीस व्हायला लागलं. That's how you see. आणि म्हणून आपण पाहतो नाओमी अँड एलिमेलेक दे लीव बेथलेहेम. नाओमी आणि एलिमेलेक त्या दरम्यान बेथलेहेम सोडून निघून जातात. But in the midst of it all, पण या सगळ्यामध्ये there shines one righteousness in a family. एक नीतिमानपणा एका परिवारात चमकतो. All started by this young girl named Ruth. सगळ्याची सुरुवात त्या घरातल्या एका तरुण मुलीद्वारे होते जिचं नाव होतं रूथ. If one person in the family is righteous, परिवारामध्ये फॅमिली मध्ये जर एक व्यक्ती नीतिमान असेल, the whole family can be blessed. तर संपूर्ण परिवार आशीर्वादित होऊ शकतो. And that's what we are going to study, the force of righteousness in Ruth's life. याचाच अभ्यास आपण करणार आहोत की रूथच्या जीवनामध्ये नीतिमानपणाची जी स्फूर्ती, जी शक्ती तिला प्राप्त झाली ती. The story begins with the famine in the land of Bethlehem. कहाणी अशी सुरू होते की बेथलेहेम गावामध्ये दुष्काळ पडतो. And where Naomi and her husband stayed. जिथे नामी आणि तिचा नवरा राहायचे. They had two sons. त्यांना दोन मुलगे होते. Mahlon and Chilion. महलोन आणि खिलोन. And Naomi knew it very well. नामीला चांगलं माहिती होतं. Why famine was there in Bethlehem? की बेथलेहेम गावात दुष्काळ का आलेला आहे. What caused famines also she knew. आणि दुष्काळ कशामुळे आलेला आहे हेही नामीला माहित होतं. In fact, the whole of Bethlehem knew why there was famine in the land. उलटपक्षी संपूर्ण बेथलेहेम गावाला माहिती होतं की गावात दुष्काळ का पडलाय. Because God had said it. कारण ते बोललेला. In the book of the laws. नियम शास्त्राच्या पुस्तकात. In Leviticus 26:3-4. लेवियस 26:3-4. If you walk in my statutes and observe my commandments and do them, then I will give you your rains in their season, and the land shall yield its increase. लेवियस 26:3-4. जर तुम्ही माझ्या नियमात चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे कराल तर मी तुम्हाला पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात देईल आणि भूमी आपले उत्पन्न देईल, शेतातली झाडेही आपले फळ देतील. Amen. Now, when the rains are withheld,
जेव्हा पाऊस त्यांनी थांबलेला पाहिला की पाऊस पडत नाहीये, पाऊस थांबलेला आहे. All Israel knew one thing, that it is the hand of God. त्या अर्थातच संपूर्ण इस्रायल देशाला कळलं की हा देवाचा हात आलेला आहे. And all they had to do for the rains to again hit back was to repent. आणि आता त्यांनी परत जर पाऊस पडायची इच्छा असेल तर काय करायला लागेल, त्यांना हे माहित होतं की पश्चाताप करायला लागेल, जिवंत देवासमोर जाऊन तेव्हा कुठं दुष्काळ जाईल आणि पाऊस येईल. And they had to come under the wings of God. आणि देवाच्या पंखांखाली त्यांना आश्रय घ्यायला यायला लागेल. But look at this family. पण हा परिवार बघा. They saw there was famine in the land. त्यांनी पाहिलं की देशात दुष्काळ पडला. Instead of repenting, तर पश्चाताप करायच्या ऐवजी they take a decision, त्यांनी एक निर्णय घेतला, that we will leave this place and sojourn in Moab. पश्चाताप वगैरे काही केला नाही, पण एक निर्णय घेतला की आपण मवाब देशात जाऊन राहू. वी विल लीव बेथलेहेम. आपण बेथलेहेम गावात सोडू ना. टुडे इफ यू स्टँड इन बेथलेहेम, आज आपण बेथलेहेम गावात उभे राहिलो, यू कॅन सी द माउंटन्स ऑफ मोआब. तर तुम्हाला मवाबचे डोंगर तिथून दिसतात. यू कॅन क्रॉस दोज हिल्स अँड यू विल एंटर मोआब. म्हणजे त्या टेकड्या पार करून गेल्यानंतर लगेच मवाब देश असतो. सो इट वॉज नॉट व्हेरी फार ऑल्सो. फार लांबचाही प्रवास नाही बेथलेहेम टू मवाब. बट मोआब वॉज अ पेगन लँड विथ फॉरेन गॉड्स. मवाब म्हणजे विधर्म्यांनी भरलेला परक्या देवांनी भरलेला देश. अँड सो यु नो leaving Bethlehem and going to Moab was like playing with fire. तर बेथलेहेम गाव सोडून मवाब देशी जाणं म्हणजेच आगीशी खेळणं निर्णय कुठेतरी बरोबर नाही. Because God had called his people to be separate from the surrounding lands and people. कारण की देवाने त्याच्या लोकांना अवतीभोवती असलेल्या सगळ्या जमिनींपासून, देशांपासून, प्रांतांपासून वेगळं राहायला सांगितलेलं होतं. When Joshua had already allotted you the lands, you need to stay put in that land no matter how hard it is. God will help you and see you through. आणि यहोशवाने जर तुम्हाला प्रत्येक कुळाला आणि त्या कुळातल्या माणसांना जमीन वाटप करून दिलेलं आहे, तर मग किती अवघड प्रसंग तिथे निर्माण होऊ दे, त्या जमिनीमध्ये त्या प्रांतामध्येच तुम्ही राहायला पाहिजे. But see, both of them, husband and wife with the two sons, they leave Bethlehem and go and settle in Moab. पण नवरा बायको दोन मुलं बेथलेहेम सोडून देतात आणि मवाब देशाला जाऊन तिथे सेटल होतात. After some time, काही वेळानी Bible says, Bible म्हणतं, Naomi's husband, नाओमीचा नवरा Elimelech, died. वारला. He died there in Moab. तिथे मवाब देशी तो वारला. And so somehow she felt that the judgment of God has followed me. आणि कुठेतरी मन आमीला असं वाटायला लागलं की देवाचा न्याय बहुतेक माझ्यावर पडलेला आहे. Amen. Amen. And yet they stay in Moab. तरी ते मवाब देशातच राहिले. She raises up both two sons. तिने आपल्या दोन्ही मुलांना तिथे मोठं केलं. The sons grow up. मुलगे मोठे झाले. And they are at their marriageable age. आणि लग्नाचं वय दोघांचं आलं. And what do they do? मग त्यांनी काय केलं? Her two sons take Moabite wives. दोन्ही मुलांनी मवाबी बायका गेल्या. Instead of getting married to believers, they get married to unbelievers. विश्वासू मुलींशी लग्न करायच्या ऐवजी अविश्वासू मुलींशी लग्न दोघांनी केलं. That's what happens when you go and stay far away from God's word and God's place. असं होतं, देवाने दिलेली जागा, देवाची जागा, देवाचं वचन, या सगळ्यापासून जर आपण लांब कुठेतरी राहायला निघून गेलो तर मग असले गोंधळ होतात. If you want to keep the fire of God always burning in your life, you need to be constantly coming to church, having fellowship, praying and reading the word. तुमची जर इच्छा असेल की देवाची आग तुमच्या जीवनामध्ये सतत पेटलेली असावी, तर पहिलं तर तुम्हाला चर्चला यावं लागेल, यायला हवं, वचन वाचायला हवं, ऐकायलाही हवं, प्रार्थना करायला हवी, सहभागिता साधायला हवी. And you will rarely go against God's word. आणि मग हे सगळं केलं की देवाच्या शब्दाविरुद्ध आपण निर्णय फारसे घेत नाही. Amen. Amen. Very rarely you will make mistakes from the word. फार तुरळक वेळेला, फार कमी वेळेला आपल्याकडनं चुका होतात. You will come back to the word. कारण आपण देवाच्या शब्दाकडे सारखे सारखे परत येतो. And so here we see, इथे आपण पाहतो, the one's name was Orpa, the other's name was Ruth. एकाचं एकीचं नाव अर्पा, दुसरीचं नाव रूथ. And after getting married, लग्न झाल्यावर the mother thinks that everything is fine. आईने विचार केला की आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. But again the hand of God falls. पण परत देवाचा हात पडतो त्यांच्यावर. Now people will say it's the hand of God, some will say it's just calamity fell because of some sickness or whatever. आता काही माणसं म्हणतील की हा देवाचा हात नामीवर आला, किंवा काही जणांचं मत असं पडेल
की नाही काही आजारांपाई झालं असेल का आणि काही कारणापाई झालं असेल. आफ्टर 10 इयर्स 10 वर्षांनी बोथ द सन्स ऑल्सो डाय दोन्ही मुलगेही मरण पावतात. अँड दीज टू गर्ल्स बिकम विडोज दोन्ही सुना विधवा होतात. And they don't even have a child even after a marriage of 10 years. 10 वर्ष लग्नाला झालेली असतात दोन्ही सुना मात्र विधवा होऊन जातात मूल बाळ काही नाही. Amen. Amen. In 10 years they should have had a normal child. 10 वर्षांमध्ये मूल बाळ व्हायला हवं होतं. But both of them die. पण दोघेही मरण पावतात. And so here we see इथे आपण पाहतो there are 3 widows at home. 3 विधवा घरात. Naomi. Naomi with her 2 daughters-in-law. आणि तिच्या दोन सुना. Amen. Amen. A famine takes place. दुष्काळ पडला. A move to pagan place. विदर्भांच्या गावी हे लोक राहायला आले. Death of the husband. आणि पती वारला. Marriage of her 2 sons with unbelievers. दोन्ही मुलांची लग्न अविश्वासू मुलींशी केली. Then the death of 2 sons. मुलगे वारले. Blow after blow. म्हणजे वंशाचे दिवे सगळेच गेले म्हणजे सगळाच फटका. Tragedy after tragedy. म्हणजे संकटावर संकट. Amen. Amen. We make one mistake and we don't rectify it. We go on making the second mistake. आपण एक चूक करतो ती सुधरत नाही मग परत दुसरी चूक ती सुधरत नाही तिसरी चूक चुका करतच राहतो. Amen. Amen. See, when you make one mistake you need to rectify it. असं नाही करायचं. आपल्याला कळलेलं आहे ना की माझ्याकडनं एक चूक झालेली आहे तर ती सुधराव ना. Amen. Amen. And now what? आणि मग पुढे काय? Can anything good come out of such a miserable situation? आता असल्या भयानक परिस्थितीतनं काही चांगलं होईल का? God has the power to bring out good out of evil. देवाकडे सामर्थ्य आहे वाईटातनं चांगलं बाहेर काढायचं. Though in the natural there was no hope for all the 3 widows. जरी नैसर्गिक स्तरावर तिन्ही विधवा बायकांना काही आशा राहिली नाही. Because we need to remember. का आपल्याला हे आठवलं पाहिजे. That at this time. यावेला. It was not, you know, at that time it was not very good. For people to be widows त्या वेळेला बायकांनी विधवा होणं म्हणजे फारशी काय चांगली कौतुकास्पद बात नाही बाब नाही. You know in those times widows were really not taken care of. त्या जुन्या काळामध्ये विधवा बायकांना सांभाळलं जायचं नाही. And widows were generally looked down upon the society. आणि त्या जुन्या जमान्यामध्ये समाजातली माणसं जर कोणी विधवा झाली तर त्या विधवा बायकांकडे खालच्या नजरेने बघायचे. And especially if they don't have any sons or daughters nobody ever took care of them. आणि खास करून त्या विधवा बायकांना संतान नसेल तर मग अजूनच त्रास मग तर त्यांना कोणीच सांभाळायचं नाही. And somewhere कुठेतरी Naomi must be repenting also. Naomi आता पश्चाताप करायला लागली असेल. I don't know why did I ever leave Bethlehem. आणि कदाचित म्हणायला लागली असेल की माहित नाही का मी बेथलेहेम सोडून इथे आले. And see what has happened. आणि बघा माझ्या जीवनात हे काय होऊन बसलं. And then Naomi gets the word from Bethlehem. आणि मग नामीला बेथलेहेम गावातून बातमी येते. That the Lord has visited his people in Bethlehem. की बेथलेहेम गावात परमेश्वराने त्याच्या लोकांना भेट दिलेली आहे. And given them food. आणि त्यांना खायला अन्न दिलेलं आहे. That means म्हणजे by the time Naomi left Bethlehem to settle in Moab with the family. नामीनं जेव्हा बेथलेहेम गाव सोडून मोआब देशात ती आता स्थिर स्थायी व्हायला आली तोवर All the people in Bethlehem repented before God. म्हणजे त्या दरम्यान सगळ्या बेथलेहेम गावातल्या माणसांनी देवासमोर जिवंत देवासमोर पश्चाताप केला. And God must have sent the rain. आणि देवाने पाऊस पाठवला असेल. Then they got the harvest. आणि मग त्यांना हंगाम मिळाला असेल. Then they got bread in Bethlehem. आणि मग त्यांना बेथलेहेम गावात भाकरही मिळाली असेल. See, repentance is very powerful. पश्चाताप खूप सामर्थ्यवान असतो. When a nation or a family or an individual repents. एखादा परिवार किंवा एखादा राष्ट्र एखादा देश किंवा एखादा माणूस एखादी व्यक्ती जेव्हा पश्चाताप करते God forgives them. देव त्यांना क्षमा करतो. And he forgets what they have done. आणि देव विसरून जातो की त्यांनी काय चूक केलेली होती. And he lifts them up. आणि देव त्यांना उचलतो. But that repentance should be real. पण तो पश्चाताप खरा हवा बरं का. And so this lady had not repented. परंतु या स्त्रीनं या बाईनं काही पश्चाताप केला नाही. She had in fact hurt in her heart. आणि नामीच्या अंतकरणात तर पश्चाताप तिने केलाच नाही पण अंतकरणामध्ये वेदना जखमा सगळ्या होत्या. She had hurt against God. देवाविरुद्ध जखमा घेऊन राहिली. Amen. अंतकरण. And so finally she says. शेवटी म्हणते. Now I don't have anybody in Moab. की मोआब देशात माझा आता कोणी राहिलं नाही. It's a Gentile land. आता हा परराष्ट्रीय देश आहे. And moreover God has visited Bethlehem. आणि मी तर ऐकून आहे की बेथलेहेम गावाला माझ्या गावाला देवाने भेट दिलेली आहे. I have my relatives there. माझे नातलग अजूनही त्या गावात आहेत. Let me return to Judah now. That मला यहुदियाला म्हणजे बेथलेहेम गावाला परत जाऊ दे. And so she packs up everything. ती सगळं काही बांधाबांध करते. And she tells her daughters-in-law. आणि सुनांना सांगते. That
वी आर लिविंग की आपण चाललोय and they also follow her त्या दोघी तिच्या मागे जातात but now we had something else in our mind पण नामीच्या डोक्यात आणि काहीतरी होतं because if you read in verses 8 to 13 कारण की 8 ते 13 वचन आपण वाचलं she tries to persuade them to go back home ती प्रयत्न करून काकुळतेची विनंती करून त्यांना समजवायला पटवायला मागते की तुम्ही तुमच्या माहेरी परत जा she says you go back home ती त्यांना सांगते की तुम्ही तुमच्या माहेरी परत जा आय डोंट हॅव एनी मोर सन्स नामीची रिक्वेस्ट त्यांना ही असते की तुम्ही तुमच्या माहेरी परत जा माझ्या पोटाला अजून मुलं नाही आहेत दॅट यू कॅन गेट मॅरिड टू देम की ज्यांच्याशी तुमचं लग्न मी परत लावून देऊ शकेन इन दोज टाइम्स त्या काळात इफ अ एल्डर ब्रदर गॉट मॅरिड जर समजा थोरल्या भावाचं लग्न झालंय अँड विदाउट द सीड इफ ही डाईज आणि समजा संतानाशिवाय बीजाशिवाय तो मरण पावलाय इट इज द ड्युटी ऑफ द नेक्स्ट सन टू गेट मॅरिड टू दॅट वुमन तर पुढच्या मुलाची जबाबदारी की त्यानं त्या स्त्रीशी विवाह केला पाहिजे वहिनीशी त्या थोरल्याच्या बायकोशी अँड रेज अप अ सीड फॉर हिज नेम आणि थोरल्याच्या नावा खातर बीज तयार केलं पाहिजे दॅट्स व्हाय नाओमी सेज म्हणून आम्ही म्हणते आय डोंट हॅव अनदर सन बघा आता मला अजून तर मुलं नाही दॅट यू कॅन गेट मॅरिड टू देम की त्यांच्याशी तुम्ही लग्न करू शकाल शी इज टेलिंग देम अँड अबाउट द लॉ दॅट एक्झिस्टेड इन दोज टाइम म्हणजे त्या काळात कन्फ्युजन म्हणजे त्या काळामध्ये जो नियम होता तो नियम नामी सुनांना सांगत होती आपल्याला हा सगळा गोंधळ वाटतो पण त्या काळातला नियम जो नियम नामीनी सुनांना समजावून सांगितलं लाइक सम पीपल से व्हाय नाओमी सेज आय डोंट हॅव अनदर सन टू गेट यू मॅरिड टू माय सन जसं काही माणसं हे वाचल्यानंतर म्हणतात की अरे बापरे आता नामी म्हणतीये की मला कुठे दुसरी मुलं आहेत आणि मग मला मुलं झाली तरी ती मोठी कधी व्हायची मग तुमची त्यांच्याशी कधी लग्न व्हायची वगैरे वगैरे असं नामी शी इज रिवीलिंग द लॉ ती नियम व्हॉट द लॉ वांटेड देवाची आज्ञा नियम काय म्हणतो देवाचा ते सांगतीये सुनांना आमेन आमेन अँड नाऊ वी गेट टू द रियल लर्निंग आता खऱ्या धड्याकडे आपण येतो सी द डिसमल पिक्चर ऑफ रूथ आता रूथच्या जीवनातलं फिकट अंधुक चित्र बघा हर मदर इन लॉ सेज सासू बोलली दॅट इज नाओमी सेड नामी बोलली इन वर्स 11 11व्या वचनात टर्न बॅक माय डॉटर्स व्हाय विल यू गो विथ मी की तुम्ही परत माघारी फिरा का तुम्ही माझ्या समवेत येताय हॅव आय येट सन्स इन माय वूम दॅट दे मे बिकम युअर हस्बंड मला काय अजून मुलं आहेत का माझ्या ओटीपोटात की जी होऊन पुढे जाऊन तुमचे नवरे बनतील टर्न बॅक तुम्ही परत जा गो युअर वे जा तुम्ही परत फॉर आय एम टू ओल्ड टू हॅव अ हस्बंड कारण की मी आता खूप वयस्कर झालेली या वयात मी परत लग्न करू शकत नाही सासू सुनांना म्हणते She's explaining the law. हे ती नियम विस्तारित करून त्यांना सांगत आहे की बेटा नियम असा असं म्हणतो आणि आता हे होऊ नाही शकत. So and now we had nothing to offer them. आणि नामीकडे त्या दोन्ही सुनांना देण्यासारखं आता काही राहिलं नाही. Her condition was worse than theirs. कारण की तिची परिस्थिती दोन्ही सुनांपेक्षाही बिकट आणि वाईट. You know, if they tried to be faithful to her. आणि त्या जर तिच्याशी विश्वासू राहायला प्रयत्न करतील and to the name of their husbands they will find nothing but pain नवऱ्यांच्या नावाला विश्वासू राहायचा प्रयत्न करतील तर दोन्ही सुनांना मिळणार तर काही नाही तर वेदनेने भरलेलं जीवन मिळणार हे तर खरंच होतं सो शी सेड यू विल गेट नथिंग बाय स्टेइंग विथ मी तर नामी म्हटली की माझ्या समवेत राहून तुम्हाला काहीही मिळणार नाही इट इज होपलेस फॉर बोथ ऑफ यू टू रिमेन कमिटेड टू द फॅमिली नेम कारण की आता आपल्या फॅमिलीचं हे जे काही नाव आहे परिवाराचं जे काही नाव आहे त्या नावाशी तुम्ही आता विश्वासू आणि इमानदार राहून काही फायदा नाही अँड इफ यू सी आणि तुम्ही जर पाहिलं इन द नॅचरल सेन्स नैसर्गिक रीतीनं दॅट केस वॉज रिअली वर्स रूथ अँड ओर्पा रूथ आणि अर्पा दोघींचं जीवन म्हणजे खरोखरच भयानक आणि अगदी विराण झालं अँड सो ओर्पा स्टडीज द होल केस अर्पा काय करते सगळ्याचा अभ्यास करते अकॉर्डिंग टू सर्कमस्टन्सेस जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीला सगळ्याला बघून सगळ्याचा अभ्यास अर्पा करते अँड शी सेज गोइंग विथ दिस ओल्ड लेडी मीन्स आय विल लिव्ह लाईक हर and become old and die like her आणि अर्पा विचार करते डोक्यातल्या डोक्यात की या म्हाताऱ्या सासूबाईंबरोबर जाणं म्हणजे त्यांच्याबरोबर माझंही मरण आहे and there is my dreams can never be fulfilled आणि माझी काही रंगवलेली स्वप्न त्यांच्याबरोबर जाऊन कधी पूर्ण होणार नाही it's better off that I go back to my native place तर त्याच्याऐवजी मी माझ्या माहेरी परत जाते I'll go home मी घरी जाते where I can find somebody to get married जाते माझ्या गावी माहेरी आणि तिथं कोणाला तरी शोधीन परत लग्न करायला and I will get settled in life आणि माझं जीवन मी स्थिरस्थायी करून घेईन but here comes the principle of God पाता देवाचं तत्व इथे येतं that can turn things around for anyone who dare to accept this principle जे देवाचं तत्व जे एखाद्यानं हिम्मत करून स्वीकारायची हिम्मत केली तर मग त्याच्या जीवनाला वळण लागतं ते हे there are two things involved दोन गोष्टी यात गुंतलेल्या आहेत firstly एक she sows in righteousness
ती नीति रूथ नीतिमानपणा पेरते एंड सेकंडली दोन शी कम्स अंडर द विंग्स ऑफ गॉड इन अ डायर सिचुएशन ती तिच्या त्या बिकट परिस्थितीत परमेश्वराच्या पंखांखाली आश्रय घेते देयर आर टू थिंग्स दैट विल पुट यू ओवर इन लाइफ दोन गोष्टी तुम्हाला जीवनात वर आणतील वन एक इज योर राइटियस डीड्स तुमची नीतिमान कृत्य Amen. Amen. The sowing of righteousness. Nitiman pana pera. And secondly, ani don. Coming under the wings of God and staying under the wings of God. Devacha pankan kali ashray ghyala yan titas raha. Amen. Amen. That will elevate you. That will bless you. त्यातून तुम्हाला उन्नती मिळेल त्यातून तुम्हाला आशीर्वाद मिळेल And we are going to dwell upon these two principles. आणि या दोन तत्वांवर आपण मुक्काम करणार आहोत. Now we see Orpa. आपण बघतो अर्पा. She kissed Naomi goodbye. तिने नामीला गुडबायचा मुका दिला. And she said now I am leaving you. आणि म्हणाली सासूबाई मी तुम्हाला सोडून माहेरी चालले. And she went off. आणि गेली. But now but Ruth. Ruth she clung to Naomi. नामीला चिकटूनच राहिली. No matter how dismal picture Naomi painted before Ruth. आणि नामीने किती अंधुक आणि किती फिकट चित्र जरी रूथच्या समोरही रंगवून दाखवलेलं होतं तरी रूथने मात्र सासूला सोडलं. She was adamant. जिती जिद्द पकडली रूथने ना. I will not leave you. हट्ट पकडला रूथने की मी सासूबाई तुम्हाला सोडणार नाही. But Naomi said, "What will you get with me?" पण नामी म्हटली तुला बेटा माझ्याबरोबर काय मिळणार आहे? Isn't it amazing? किती आश्चर्यकारक आहे ना? After giving the grim description of her future, तिच्या भविष्याचं हे फिकट अंधुक चित्र तिला समोर मांडल्यानंतर yet तरी रूथ डिसाइड्स टू स्टे विथ नाओमी रूथ निर्णय घेते की नाही मला नामी बरोबर सासूबाईं बरोबरच मला राहायचं आहे नथिंग डूइंग नथिंग सेइंग इन द नॅचरल नैसर्गिक व्हॉट इज शी लुकिंग ऍट ती कशाकडे बघती इज देअर एनी फ्युचर विथ नाओमी नैसर्गिक स्तरावर म्हणायला गेलं तर रूथ कशाकडे बघती तिला काय भविष्य आहे का नामी बरोबर नाओमी डझंट हॅव मनी नामीकडे पैसा नाही नाओमी डझंट हॅव अ हाऊस तिच्या सासूबाईंकडे घर नाही पैसा नाही शी इज गोइंग अँड स्टार्टिंग अ न्यू लाईफ इन बेथलेहेम तिची सासू बेथलेहेम गावात जाऊन स्वतः नवीन जीवन सुरू करणार शी इज अन ओल्ड लेडी ती वयस्कर म्हातारी दॅट मीन्स आय हॅव टू टेक केअर ऑफ हर याचा अर्थ मलाच त्यांना सांभाळायला लागणार अँड Moreover, त्याहून जास्त रूथ हॅज नो चाइल्ड रूथला मुलबाळ नाही येट तरी समथिंग वॉज देअर इन अ लाईफ दॅट मेड हर सो एडमंट काहीतरी तिच्या जीवनात होत की ज्या पाई ती एवढी हट्टी झाली शी सेड एंट्रीट मी नॉट टू लीव यू आणि तिने हट्टच धरला की सासूबाई तुम्ही मला तुम्हाला सोडून जायला सांगू नका ऑर रिटर्न फ्रॉम फॉलोइंग यू मला तुम्ही असं म्हणूच नका की माझ्या मागे येऊ नको फॉर वेअर यू गो आय विल गो कारण जिथं तुम्ही जाल तिथं मी जाणार वेअर यू लॉज आय विल लॉज जिथं तुम्ही राहाल तिथं मी राहील युअर पीपल शॅल बी माय पीपल तुमचीच माणसं माझी माणसं होतील अँड आणि युअर गॉड शॅल बी माय गॉड तुमचा देव माझा देव असेल युअर गॉड शॅल बी माय गॉड तुमचा देव माझा देव असेल समवेअर कुठेतरी Sometime kadhi tari she had given her heart to the Israel God kute tari kadhi tari hota hota Ruth na aplo jivan jivanta devala Israel cha devala dilo Sometime she had given it kadhi tari Ruth ne aplo jivan Israel cha jivanta devala dilelo when you give your heart to Jesus tasa jeva apan aplo hriday Yeshu la deto no matter how much dismal picture people paint before you ma lokanni kiti jari fikkat asa drushya aplya bhavishyacha aplya samo रंगवून आपल्याला दिलं अबाउट युअर लाईफ स्वतःच्या जीवनाचं यू आर नॉट इझिली शेकन आपण सहजासहजी ढळायचं नसतं बिकॉज योर फ्युचर इज इन गॉड का आपलं भविष्य देवात आहे योर फ्युचर इज इन गॉड तुमचं भविष्य देवाच्या हातात आहे ओनली द डेव्हिल मे पेंट अ डिसमल पिक्चर फॉर यू बट गॉड विल ऑलवेज पेंट अ रोजी पिक्चर फॉर यू फक्त सैतानच तुम्हाला असं अंधुक आणि फिकट चित्र रंगवून दाखवेल देव मात्र नेहमी तुम्हाला अगदी छान रंगीत सुंदर चित्र दाखवेल शी सेज वेअर यू डाय आय विल ऑल्सो डाय रूथ म्हणते जिथं तुम्ही मराल तिथं मी मरीन There I will be buried. तिथंच मला पुरलं जाईल May the Lord do so to me and more also if even death parts me from you. परमेश्वराने असंच माझ्याशी करावं वेळ आली तर याहून जास्त करावं मरेपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही मराल तुम्हाला पुरलं जाईल तिथंच मी मेल्यावर मला पुरलं जाईल Now she didn't speak about any inheritance or money or any wealth. आता इथं रूथ कुठला पैसा म्हणा वतन म्हणा वारसा हक्क म्हणा या सगळ्यावर काही बोललेलं नाही नथिंग काहीच नाही सी हियर इज द लेसन इथं हा धडा आहे
Both the daughters-in-law cried. दोनी सुना रडल्या. Orpah kissed the mother-in-law goodbye. अर्पाना शेवटी आपल्या सासूबाईंना मुका देऊन बाय बाय केलं. She didn't want to take care of her old mother-in-law. का अर्पाच्या मनात इच्छा नव्हती की म्हाताऱ्या सासूबाईंना कुठे ती त्यांच्या सांभाळायची. She would rather think of herself and get married and settled in life. तिने असा विचार केला की मी अजून तरुण आहे, माहेरी निघून जाते, त्या स्वतःच म्हणतात निघून जात आणि कोणाशी तरी लग्न करून सेटल होते. Natural life. नैसर्गिक जीवन. Her vision was very low. तिचा दृष्टांतच तो Very small. दृष्टांतच त्या अर्पाचा तोटका. Only herself. तिचा अर्पाचा दृष्टांतच तोटका. फक्त मी 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 आणि मी. In her vision, in her circle, she didn't have place for God also. तिच्या दृष्टांतामध्ये आणि कोणी तर लांब राहिले, देवालाही जागा नाही, तर सासूला कुठून मिळायची. Are you understanding? समजतं का? She had not given place to the God of Israel. तिने इस्रायल अर्पाने इस्रायलच्या देवालाही जागा दिली नाही, तर ती सासूला कुठून जागा देणार आहे. But Ruth embraced Naomi. पण रूथनी सासूला मिठी मारली. And she held on. आणि धरून राहिली. And Naomi said. नावी बोलली. Look, your sister-in-law is going back to live with her own people and with her own gods. अगं बाई तू बघ, तुझी जाऊ माहेरी परत निघून चाललेली आहे स्वतःच्या आईकडे, स्वतःच्या लोकांकडे. And with her own gods. आणि स्वतःच्या देवांकडे. Go with her. तू ही जाना तिच्या बरोबर. Ruth said, "Don't force me." रूथ म्हटली, मला तुम्ही बळजबरी करू नका. Don't force me to leave you. तुम्ही मला तुम्हाला सोडायची गळ घालू नका. Where you go, I will go. सासूबाई जिथे तुम्ही जाल तिथे मी जाईन. Where you live, I will live. जिथे राहाल तिथे मी राहीन. What is it? म्हणजे काय? But sowing the seed of righteousness in Naomi's life. यालाच म्हणतात नामीच्या जीवनात रूथ नीतिमानपणाचं बीज पेरतीये. Though she was suffering, she was ready to sow the seed of righteousness in her mother-in-law's life. Jari tila swatala tras hot hota, Ruth la swatala tras hot hota, nahi asa nahi, aramshir jivan navta, comfort navte, swata trasat hoti, pan tarihi tini kay kela, नामी म्हणजे आपल्या स्वतःच्या सासूबाईंच्या जीवनामध्ये नीतिमानपणाचं बीज पेरायला सुरुवात केली. When you sow the seed of righteousness in somebody else's life, God will elevate you. आणि कोणाच्या जीवनात तुम्ही नीतिमानपणाचं बीज पेरायला लागलात की देव तुम्हाला उन्नती देईल. When you live for others, God will see that you have your life. अरे तुम्ही दुसऱ्यांसाठी जगू लागाल तेव्हा देव बघेल आणि दक्षता घेऊन तुला तुझं जीवन देईल. Everybody lives for himself or herself. सगळे स्वतःसाठी जगतात हो. But God's great two laws we should never forget. पण देवाचे मोठे महान दोन नियम कधी विसरायचे नसतात. Love God. देवावर प्रेम कर. And love your neighbor. आणि शेजाऱ्यावर प्रेम कर. There is no third law of saying love yourself. बाकी तिसरा नियम कुठे आहे देवाचा की जो म्हणतो स्वतःवर प्रेम कर. Only two laws. फक्त दोन नियम आहेत. In the New Testament. नवीन करारात. On which is based all the 10 commandments, all the law, all the prophets. ज्या दोन नियमावरती, ज्या दोन तत्वांवर सगळं नियम शास्त्र लिहिलं गेलेलं आहे. Love God. देवावर प्रेम कर. Love your neighbor. शेजाऱ्यावर प्रेम कर. And no third commandment of loving self. तिसरी आज्ञा स्वतःचा स्वतःवर प्रेम कर अशी लिहिलेली नाही. मग तू स्वतःला एवढी प्यारी झाली कशी? Praise the Lord. Amen. She said, I will live for you, Naomi. रूथ म्हटली, सासूबाई मी तुमच्यासाठी जगणार. Living for others is righteousness. दुसऱ्यांसाठी जगणे is equal to, लिहून ठेवा, दुसऱ्यांसाठी जगणे is equal to नीतिमानपणा. This is the beginning of blessings for Ruth. आणि रूथच्या आशीर्वादांसाठीची ही सुरुवात. Yes, though it may look very dismal. आणि जरी चित्र अंधुक फिकट दिसत होतं. But if you continue sowing the seed of righteousness in somebody else's life. पण तरीही दिसू दे ना, किती फिकट चित्र दिसू दे, तरीही तुम्ही जर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये नीतिमानपणा पेरत गेलात. You are coming in the eyes of God. देवाच्या डोळ्यात पडताय बरं का तुम्ही. Favor starts shining upon you. आणि मग देवाचा अनुग्रह चमकायला लागतो तुझ्यावर. Praise the Lord. Amen. Some people say. काही लोक म्हणतात. Pastor, please pray for my blessings. पास्टर माझ्या आशीर्वादांसाठी प्रार्थना करा. Today. आजपासून. I will start walking right. मी बरोबर ते करणार आहे. I will walk right from today. आजपासून मी बरोबर सरळ चालणार आहे. And when you pray for them, आणि जेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, and they don't get the answer to their prayers, आणि समजा त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं नाही, they say God is unfaithful. मग त्यांची बडबड सुरू होते, कुरकुर कुरकुर, देव कुठे विश्वासूच नाही. And pastor's prayer is ineffective. क्या वो पास्टर का प्रार्थना में कुछ दमी नहीं. How do you expect your righteousness to bear fruit in a day? अरे एका दिवसात तुझ्या नीतिमानपणाला फळ लागेल का? एका दिवसात तुझ्या धार्मिकतेला फळ येईल का? Have you sown the seed of righteousness for a period of time? तुम्ही काही काळास्त नीतिमानपणाचं बीज पेरलेलं आहे की नाही? Before you start asking for harvest. अरे हंगाम मागायला आला, बी पेरलंय का? You want to sow the seed today and say, Lord, give me blessings now in the evening. आज बी पेरायचं मी ठरवत आहे.
అంటే బాబా ఆజ సంధ్యాకాళీ ఆశీర్వాద ద్యాస కూడా హోతగా యు డోంట్ ఎక్స్పెక్ట్ ఫర్ హౌ వాస్ ద డే యు సో అరే జా దివసి బీ పెర్తో త్యా దివసి హంగామ ఉగవతోగా ఈవెన్ వెన్ యు సో ద సీడ్ బీజ ఏమా ఆపన్ పెర్తో తేమై ద సీడ్ దట్ యు సో నీడ్స్ టైం టు గ్రో ఇన్ ద గ్రౌండ్ బిఫోర్ ఇట్ బ్రింగ్స్ ఫోర్త్ అన్ హార్వెస్ట్ ఆ సాదా శేతామదే ఏకాద బీ పెర్ల तर त्या बीला रोपट फुटायला त्याला हंगाम फुटायला वेळ लागतो की नाही देयर इज अ सोइंग टाइम पेरायची वेळ असते देयर इज अ वेटिंग टाइम मग वाट बघायची वेळ असते अँड देयर इज अ रिसीविंग टाइम मग मिळवायची वेळ असते Bible doesn't say Bible asa manat nahi that Ruth got up one day and dressed herself well to please others Ruth ek divshi and Boaz saw her Ruth ek divshi utli ani swatala chan tayar kela ani geli ani Boaz ane tila pahila asa lo and behold Boaz saw her paha Boaz ane tila pahila the princess of his life tacha jivanachi rajkumari ali and jumped up and said ani udi marun Boaz manala this is the princess of my life hi majha jivanachi rajkumari no nahi it did happen in one day asa ek दिवसात झालेल नाही she must have been sowing the seed of righteousness even while she got married to Naomi's son नामीच्या मुलाशी जेव्हा तिने लग्न केलं तेव्हापासूनच काहीतरी चांगलं धार्मिकतेचं नीतिमानपणाचं बीज ही रूट पेरायला लागलेली otherwise that kind of statement to come forth in the time of dire trouble showed clearly that she was already touched by God naita asla mahasankadacha paristhiti madhe achanak root cha othavarti asla samarthyavan asa vakye yena ki mi tumhala sodnar nahi jeva tila maiti hai ki maza bhavishya mait nahi itka andhuk hai fikat hai ha sangta hai पण तिने असं म्हणणं त्या वेळेला त्या संकटात आपल्या सासूबाईंना की मी तुम्हाला सोडणार नाही याचा अर्थ कुठेतरी होता होता प्रभूचा स्पर्श तिला झालेला आणि ती प्रभूत किती खंबीर होती प्रेज द लॉर्ड आमेन दॅट मीन्स शी वॉज टेकिंग केअर ऑफ हर मदर इन लॉ राईट इन मोआब इटसेल्फ याचा अर्थ मोआब देशातच तिने आपल्या सासूबाईंना सांभाळायला सुरुवात केलेली आमेन लग्न केलं तसं सासूबाईंनाही सांभाळायला सुरुवात केलेली पीपल से लोक म्हणतात सम गर्ल्स से काही मुली म्हणतात आय हॅव डव्स आयज सो ही विल फॉल फॉर मी माझे डोळे कबूतरासारखे आहेत आणि तो माझ्या मला तो माझ्यावर भाळणार Boaz didn't say thou has doves eyes Boaz असा भळलेला नव्हता असं म्हणून की काय तुझे डोळे म्हणून मी मला तुला तुझ्याशी लग्न करायचंय असं काही लिहिलेलं नाही See, it was not because of her beauty but it was because of her righteousness ticha saundarya pai bavaz bhalla nahi ticha nitimattevar bavaz bhalla ki porgi changli see he didn't say you have doves eyes see you may have doves eyes or frog's eyes but if you have righteousness Let in you डोळे कसे असो डोळे कबूतरा सारखे असो बेडका सारखे असो काय फायद्याचे शेवटी नान लिहित पाहिजे ना हालेलुया There is something more to get the favor of God. देवाचा अनुग्रह मिळवायला आणि काहीतरी करायला लागतं नाडी धरा. Praise the Lord. Something more than dove's eyes. कबूतराचे डोळे त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी तुला करावा लागेल That's what Boaz said. बवाज असंच बोलला. I heard what you did to your mother-in-law. बवाब काय बोलला? मी ऐकून आहे तू तुझ्या सासूबाईंशी कशी वागलीस? I heard मी ऐकलं द होल सिटी इज बबलिंग विथ दॅट मेसेज अख्ख गाव गजबजतंय या निरोपानी दे ऑल नो इट सगळ्यांना माहिती आहे की तू तुझ्या सासूबाईंशी कशी वागली सी चांगली वागली नाउ लेट अस कंटिन्यू विथ द स्टोरी आता कहाणी पुढे नेऊ द मोर यू पॉन्डर दीज वर्ड्स द मोर अमेझिंग दे बिकम जेवढे जास्त या शब्दांवर आपण मनन करू तेवढे जास्त हे शब्द असे चमत्कारिक होतात रूथ्स कमिटमेंट टू अ डेस्टिट्यूट मदर इन लॉ इज सिंपली अस्टॉनिशिंग रूथचा तिच्या एकट्या आणि ओसाड पडलेल्या सासूबाईंशी असलेला करार किंवा केलेला करार म्हणजे आश्चर्यकारक पायाखालन जमीन सरकवायसारखा करार आहे फर्स्ट इट मीन्स लिव्हिंग अवर ओन फॅमिली अँड लँड पहिलं तर तिनं याचा अर्थ स्वतःचा देश स्वतःची जमीन सोडला लिव्हिंग अवर ओन फॅमिली स्वतःचा परिवार सोडला हाउ कॅन यू लिव्ह युअर ओन फॅमिली इफ यू आर नॉट व्हेरी स्ट्रॉंगली अटॅच्ड टू गॉड तुम्ही जर देवाशी खंबीरपणे जडलेले नसाल ना तर स्वतःची फॅमिली सोडायला जमणार नाही जमणार नाही जमणार एवढं सोपं नाहीये नाहीये unless God is strongly in you जर देव तुझ्या मध्ये खंबीरपणे राहत नसेल you cannot leave your family परिवार स्वतःचा परिवार सोडून मग तू राहू नाही शकत देव पाहिजे तेवढा खंबीर आपल्यामध्ये तर आपल्यात ती हिंमत येते की मी सगळ्यांना सोडून देईन See,
and going with the mother-in-law and sasubarbar jane that shows dakun deta that somewhere she was so closely attached to God ki kute tari ruth devashi kiti javalcha nata bandun hoti ki sasubarbar jayla tayar secondly dusri va it means as far as she knows ki jitpar jitvar dila mahit ahe a life of widowhood and childlessness vidvapanacha jivan santanhin vans jivan it is a miserable life a bhayanak jivan ahe because Naomi could not help her asla jivan bhayanak asta kan Naomi tila kai madat karu shakat navti and if she married a non relative and tina samja koni kona ashashi lagna kela ki jo natyatla nahi her commitment to Naomi's family would be lost tan Naomi cha parivarashi tine kelela karar tutun jail I just going to a new land and navin deshi challi hai with new people navin lo with new customs navin sagya pratha with new language ani navin bhasha see there they speak hebrew tithe hebrew boltat here they speak something else tithe ani kai tari bolat hote so now she has to learn that language manje ata tithe jaun ruth la tyanchi bhasha shikayla lagnar it was a commitment karar karar even more radical than marriage lagna pekshahi jast mothya pramana madhe because she said where you die I will also die kan ruth bolli tumhi maral tithe mi maren sasu bhai that means what manje kay I will never return back to moab mi kadhi moab la maheri janar nahi I will never return to moab mi kadhi moab deshi maheri janar nahi because she said I will die where you die kan ti mhantli sasu bhai na tumhi maral tithe mi marin I will not go back to my unbelieving family mi nahi majha avishwasu tya sagya mahera kade parat janar no I want to stay where believers are mala jithe vishwasu lok ahet tithe rahayche See, I feel one of the reasons she didn't die, but her husband died, was she was more stronger than her husband. एक कारण मला असं वाटतं की रूथ वारली नाही पण तिचा पती वारला याच्या मागचं एक कारण असं असावं की तिच्या पतीहून जास्त रूथ प्रभूत खंबीर असेल. When you are strong in the Lord, प्रभु मध्ये आपण खंबीर झालो ना, you accept any challenge and you will always be soaring. मग येऊ दे कुठलेही आव्हान, त्या आव्हानाला तुम्ही मात करून पुढे जाल. Amen. Amen. That means even if Naomi dies yacha artha Naomi jari varli she will still stay in Bethlehem yacha artha sasubai jari varlya tari Ruth ni tharavlela ki mi Bethlehem gavatach rahnar ahe praise God that shows she was so strong in the Lord yacha artha disune ta ki Ruth prabhut khambir hoti two things we see in Ruth's life don goshti ticha jivnat distat one ek I will come under the wings of God mi devacha pankhan khali aashray ghayla yenar ahe because Boaz said kan Boaz bolla you have come under the wings of God devacha pankhan khali tu aali yes say that in your trouble tujhya trasat in your trials tumchya trasat even in good times sankatat changlya stay under the wings of God sukha dukha devacha pankhan khali ra no matter what happens kai ho de tithe jivnat you always stay under the wings of God tumhi devache pankha sodu naka secondly dusri baat she sowed the seed of righteousness nitiman panacha beej ti perat rahili towards Naomi nitiman panacha beej mhanje kay je barobar aahe je yogya aahe te karat rahili Naomi barobar sasubain barobar in other words dusrya shabdat I will no more live for me ki mi swatasathi jagnar nahi see I will no more think about my marriage mi majha lagnacha vichar karnaras nahi though I am younger than Naomi jari sasubai peksha mi jawan ahe I dedicate my whole life taking care of my mother in law ayushyacha samarpan karate mi sasubai na sambhayla I will not live for myself I will live for my mother in law mi swatasathi jagnar nahi mi majha sasubai sathi jagin when you live for others jeva apan asa dusryan sathi jagayla lagto god will give you life dev tumhala hi jivan dilo amen yes deal na ga nahi denar now ruth was not depending on Naomi ruth kai Naomi var avlambun nahi because Naomi had nothing to offer ruth ka Naomi kade ruth la denyasarka kahis navta then on what basis she was ready to stay with Naomi mata kutle adharavarti Naomi barobar sasubain barobar rahayla tayar jali kay adhar like in life jasa jivnat when things are fair you are present there you like to stay with when things are fair goshti sagya thik thak asla ta tithe aplyala rahayla avadta ki ithe sagle thik thak ahe ithe rahu but Naomi had nothing to offer ruth but Naomi kada kai thik thak nahi ruth la dyay sarga kai nahi ruth was depending on the law of god ruth devacha niyamavar avlambun hoti she was depending on the principle of god ruth devacha tatvanvar avlambun hoti and though Naomi had very much bitterness in her heart and Naomi cha antakarnat kadupana tichya sasubain cha manat kadupana khup hota see a statement tari tiche vidhan baka in verse 13 13 vasna the hand of the lord has gone forth against me parmeshwaracha hat majhya viruddha gelela ahe ruth din se ruth asa nahi mhantli barobar sangitle sasubai barobar aahe sasubai see barobar aahe mhanje tumcha tumcha asavayla chava hota see
hand of the Lord is not upon you and I also that's why I hate God. म्हणून माझाही मी देवाचा तिरस्कार करते मला देव आवडत नाही असं नाही. Let others say anything. दुसरे लोक काही बोलो. Let even the strong people sometimes you know blame God. कधी कधी गंभीर बिलीवर माणसं पण देवाला दोष देतात. देव रे. You don't. तू नको. You don't do it. तू नको. Ruth said no. रूथ म्हणली नाही म्हणजे नाही. Let my mother be mother-in-law be bitter towards God. असू दे ना माझ्या सासूबाई सध्याला जीवन देवा प्रित्यर्थ कडू झालेले आहेत असू दे. But I will not be bitter. मी नाही कडूपणा घेणार. Now you tell me. तुम्ही मला सांगा. Only Naomi lost a husband, she didn't lose a husband. नामीचाच फक्त नवरा वारलेला रूथचा नव्हता वारला. Yet Naomi had bitterness, Ruth didn't have. तरी नामीत कडूपणा आहे पण सुनेत नाही कडूपणा आला. रूथ मध्ये कडूपणा नाही. She never blamed God. तिने कधी देवाला दोष दिला नाही की असं का तसं का. Never cried and felt hurt about God. कधी रडली नाही देवाविषयी ना वाईट वाटून घेतलं नाही की असं कुठे होतं का. Some of us would have said. आपल्यातले काही असते तर म्हटले असते. My husband died. एक तर नवरा वारला. What kind of a God he is? म्हणजे कुठल्या पद्धतीचा तुमचा हा देव आहे. I'll better stick on to my old God. त्याच्याऐवजी मी माझे जुने देवच ठेवते. No. नको तुमचा देव मला. She said I still want Jehovah God. तरी ती म्हटली मला यहोवा देवच पाहिजे. Let my husband die. वारला माझा नवरा ठीक आहे. Even after 10 years we didn't have a child it's okay. 10 वर्ष झाली होती लग्नाला तरी आम्हाला संतान नव्हतं ठीक आहे. I will still follow God. तरी मी देवा मागे चालणार आहे. God honors such kind of attachments. असल्या पद्धती पद्धतीने जर आपण देवाशी जवळीकता केली तर देव त्याचा आणि त्यांचा मान करतो. She was not depending on Naomi. नामीवर अवलंबून राहत नाही. She had made that commitment long many years. तिने खूप वर्षांपूर्वी हा करार केला होता. Maybe her husband when he was alive he had shared about God's love. कदाचित तिच्या नवऱ्याने जिवंत असताना देवाच्या प्रेमाविषयी हिला सांगितलं असेल. Maybe he had shared about how Israel was taken through the Red Sea by partition. कदाचित तिचा नवरा जिवंत असताना तिच्या नवऱ्याने रूथला सांगितलं असेल की इस्रायल कशा पद्धतीने एकदा तांबड्या समुद्रापाशी येऊन थांबलं आणि मग देवाने तांबडा समुद्र पार इस्रायलसाठी दुभंगला. Maybe all the miracles he must have shared with her. आणि सगळे देवाने केलेले चमत्कार कदाचित तिच्या नवऱ्याने मरण्या अगोदर तिला सांगितले असतील. Somehow sometime कसतरी कुठेतरी रूथ हॅड स्टार्टेड ट्रस्टिंग इन नाओमीज गॉड. रूथने नामीच्या देवावरती काळाच्या ओघात विश्वास ठेवायला सुरुवात केली. अँड कंटिन्यू ट्रस्टिंग इन गॉड इन स्पाइट ऑफ नाओमीज बिटर एक्सपीरियन्सेस. आणि नामीच्या जीवनात जरी कडू अनुभव तिला आलेले होते तरी देखील रूथ मात्र नामीच्या देवावर विश्वास ठेवत जी पुढे निघाली ती निघाली. समवेअर शी न्यू कुठेतरी तिला माहित होतं. If I sow and keep sowing the seed of righteousness, good things will happen to me. मी जर नीतिमानपणाचं बीज पेरत राहिले तर कुठेतरी कधीतरी माझं चांगलं होईल मी हे कापणार आहे. There is always a blessing when you do right. जेव्हा आपण योग्य ते करतो ना तिथे आशीर्वाद असतो. Every day. रोज. If you start living right. जर तुम्ही योग्य जीवन जगला. Doing right. बरोबर ते केलं. Sowing the seed of righteousness. नीतिमानपणाचं बीज पेरलं. It will not be long when you shall be blessed. तर दिवस लांब नाही की ज्या दिवशी तू आशीर्वादित होणारच. Because in the Old Testament times. कारण जुन्या करारात. There were people who had glimpses of righteousness. काही लोक होते की ज्यांना झलक मिळाली नीतिमानपणाची. Amen. Amen. See. It was much revealed in the New Testament. नवीन करारात जास्त प्रमाणात हे उघड झालं. But almost all of us had received a touch of the gift of righteousness. पण आपल्यातल्या जवळजवळ प्रत्येकाला नीतिमानपणाच्या दानाचा स्पर्श जवळजवळ झालेला आहे. Even in the Old Testament. जुन्या करारात सुद्धा. They had an understanding of the gift of righteousness to a measure. नीतिमानपणाच्या दानाविषयीची एक प्रमाणातली समजूत त्या जुन्या करारातल्या लोकांकडे होती. इवन अब्राहम हॅड द ग्लिम्प्स ऑफ द सीड ऑफ राइचसनेस. अब्राहममध्ये पण अब्राहममध्ये सुद्धा नीतिमानपणाच्या दानाविषयी प्रमाणातलं का होईना ज्ञान आणि झलक होती. इवन टुडे मेनी ऑफ द अनबिलीवर्स दे डू बिलीव इन राइचसनेस. आजही बरीच अविश्वासू माणसं धार्मिकतेत आणि नीतिमानपणावर विश्वास ठेवतात. व्हाय डू दे डू गुड. का बरं आजही बरीच जगातली माणसं चांगलं करतात. Why do they do good? चांगली कामं करतात सत्कार्य करतात. Because there is a measure of the gift of righteousness they have received. कारण काही प्रमाणामध्ये नीतिमानपणाचं दान त्यांना मिळालेलं आहे. Now some people accept it, some don't accept it. काही लोक स्वीकारतात काही स्वीकारत नाही. Some acknowledge, some don't. काही ते कबूल करतात काही कबूल करत नाही. Something that I am doing good because it is coming out of my own. काही ना असं वाटतं मी चांगलं करत आहे कारण की मी चांगलाच आहे माझ्यातनं चांगलंच बाहेर. But in a measure. पण प्रमाणात. In a measure. प्रमाणात. People want to do good. लोकांना चांगलं करायची इच्छाही असते. Because of the gift of righteousness. का कारण की
नीतिमानपणाचं दान त्यांच्यात काही प्रमाणात आलेलं. That's what John 1:9 and 10 says. पहा योहान पहिला अध्याय 9:10 वचन म्हणतं. That was the true light which lighteth every man that cometh into the world. He was in the world and the world was made him and the world knew him not. But before that it says that was the true light which lighteth every man that is born into the world. योहानाचा पहिला अध्याय त्यातलं 9:10 वचन जो जगात येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रकाशित करतो तोच खरा प्रकाश आहे. प्रत्येक माणसाला जो प्रकाशित करतो, दॅट मीन्स एव्हरी पर्सन दॅट इज बॉर्न ऑन दिस अर्थ ही हॅज नोन अ लिटल बिट ऑफ दॅट राईट गिफ्ट ऑफ रायचसनेस. याचा अर्थ या जगात प्रत्येक माणूस जो जन्माला आलेला आहे त्याला काही प्रमाणात का होईना पण नीतिमानपणाचं दान ठाऊक आहे. रूथ हॅड दिस सीड ऑफ रायचसनेस सोन इन हर. रूथ मध्ये हे नीतिमानपणाचं दान किंवा बीज पेरलं गेलं. सो दिस गिफ्ट ऑफ रायचसनेस दॅट इज इन एव्हरीबॉडी. तर प्रत्येकाचे हे नीतिमानपणाचं दान आहे. See, some don't accept it, some accept it, some don't know whether it exists. काही लोक याला स्वीकारतात, काही स्वीकारत नाहीत, काहींना हेच माहिती नाही की हे अस्तित्वात आहे की नाही. And so Ruth's husband, रूथचा नवरा, though he followed Jehovah God, जरी यहोवा देवा मागे चालायचा, I doubt whether he was a practicing Jew. मला शंका आहे, म्हणजे संदेह आहे मला की हा सराव करणारा यहुदी होता का नव्हता, मला यावर शंका आहे. But somewhere Ruth was coming and drawing close to God. पण कुठेतरी रूथ मात्र या यहोवा देवाच्या जवळ जवळ यायला लागली. Amen. Amen. And she had come to get a revelation that I need to keep on sowing the seed of righteousness. आणि तिला कुठेतरी डोक्यात प्रकाश पडायला लागला की माझ्यामध्ये नीतिमानपणाचं बीज यायला हवं, मी चांगलं योग्य तेच करायला हवं. And Ruth was conscious of God. आणि रूथला देवाची जाणीव होती. See, if you're not conscious about the life of God in you, जर देवाचं आपल्यातलं जे जीवन आहे त्याविषयी ना आपण काही जाणीवच ठेवली नाही, you will never grow. तर आपण कधी वाढणारच नाही. Are you understanding? समजत का मी काय म्हणतो? You need to be conscious about the life of God that is in you. तुझ्या जे देवाचं जीवन आज आलेलं आहे त्याची कदर करायला शिक, त्याची जाणीव ठेव. And every time you are conscious that God is in you, आणि ज्यावेळेला तू ही कदर करशील, जाणीव ठेवशील की नाही देव माझ्यात आहे, then you will be growing. मग तू वाढशील. You will always grow. मग तू वाढणार. But sometimes we forget. पण कधी कधी आपण विसरतो. And when we forget, we don't grow. आणि विसरलो की वाढत नाही. You have to be conscious about God. तर देवाविषयीची चाहूल, जाणीव सारखी पाहिजे. And then you practice the consciousness of God. आणि जेव्हा आपण देवाविषयीची चाहूल, जाणीव सारखी सरावात ठेवतो, and then the seed of righteousness keeps growing in you. आणि मग नीतिमानपणाचं बीज आपल्यामध्ये वाढत राहतं. Because you want to be like God. आपल्याला देवासारखं बनायची इच्छा होते. Like Bible says Jesus went about doing good. जसं बायबल म्हणतं येशू ख्रिस्त चांगलं करत फिरला. When you're conscious of the Father, you start doing good. परमेश्वर बापाची चाहूल आणि जाणीव आपल्या जीवनात आपण सारखी सारखी ठेवली ना की आपण आपोआप चांगलं ते करतच राहतो. Now Ruth must have started reading the word. रूथनी वचन वाचायला सुरुवात केली असेल. And she was conscious of the seed of righteousness. आणि रूथला आता माझ्यामध्ये नीतिमानपणाचं बीज आलेलं आहे, चांगलं करणं हाच माझा धर्म आहे, योग्य ते करणंच माझा धर्म आहे, यहोवा देवाने मला हे तत्व शिकवलेलं आहे, हे तिला माहित होतं. The seed of righteousness, by Paul says, it is apart from the law. पॉल म्हणतो की नीतिमानपणाचं जे हे बीज आहे ते नियमशास्त्रा विरहित आहे. Like even David speaks about righteousness. तसं दावीद सुद्धा नीतिमानपणाविषयी बोलतो. In Psalm 31. स्तोत्र 31. See, and even they were conscious about the seed of righteousness working in them. त्यांनाही आपल्यामध्ये नीतिमानपणाचं बीज कार्य करत आहे याची जाणीव, चाहूल किंवा कदर होती. Like Joseph said. जसं योसेफ बोलला. How can I do this wicked thing against my God? माझ्या देवाविरुद्ध हे वाईट कर्म मी कसं करायचं? In the sight of God I cannot do this wicked thing. देवाच्या नजरेमध्ये हे वाईट कर्म मी नाही करू शकत. That means he wanted to be righteous before God. त्याला देवासमोर नीतिमान राहायचं होतं. That means he had known the seed of the gift of righteousness. याचा अर्थ योसेफानं कुठेतरी नीतिमानपणा, नीतिमानपणाचं बीज त्याच्यात अंगीकारलेलं. That is conscious to be righteous. की तो स्वतःच्या इच्छेनं, स्वेच्छेनं, स्वतःच्या विवेक भावानं नीतिमान व्हायला तयार. Like when you go to the supermarket. जसं आपण एखाद्या बाजारात, सुपरमार्केटला गेलो. You are looking for things to be purchased. आणि तुम्ही बघताय की आपल्याला काय काय घ्यायचंय. And you also see the prices when you are picking up things from आणि the shelves. आणि किंमत पण बघता. जसं तुम्ही एक एक वस्तू घेता, किंमत पण वाचता. Amen. Amen. And you say this is lesser price and then with this you get added something else in it. मग तुम्ही वाचता की याची किंमत कमी आहे आणि ह्याच्याबरोबर काहीतरी फ्री पण गिफ्ट आहे. And at that time, त्यावेळेला you are not looking at the anointing of God. तुम्ही काही देवाच्या अभिषेकाविषयी न बघत नसता. Because you are so conscious about the price and which is the least price and what you get added gifts along with those things. तर तुमची नजर आणि तुमचे विचार कशावर असतात की आता मी सुपरमार्केट मध्ये धान्य म्हणा का किराणा म्हणा भरायला आलेली आहे,
तर प्रत्येक पॅकेटवरती जी किंमत आहे ती किंमत मी वाचत आहे, कशावर काय फ्री आहे, ह्याच्या समवेत हे फ्री आहे ते बघत आहे. But even at that time, त्याही वेळेला, you can become conscious of the seed of righteousness that is in you. नीतिमानपणाचं बीज जे आपल्यात आहे त्याची चाहूल आपण ठेवू शकतो. And maybe that seed may be speaking to you. आणि कदाचित ते नीतिमानपणाचं बीजच त्यावेळेला तुझ्याशी बोलेल. Maybe that seed is telling you, I want to be a part of doing something right now. कदाचित ते बीजच तुला त्यावेळेला सांगत असेल की मला यात भागीपणा घ्यायचा आहे आता या वेळेला. You will allow me to take this part. मला हा भाग घ्यायला तू परवानगी देणार का? Amen. And do this good thing. आणि हे चांगले काम करू देणार का? Like something falls down. समजा काही खाली पडलं तिथे. And you want to again replay. रॅक वरन खाली पडलं सुपरमार्केट मध्ये, आपण घेतोय शॉपिंग चाललंय सुपरमार्केट मध्ये आणि रॅक वरून खाली पडलं, तुम्ही खाली पडलेलं उचललं परत ठेवलं. You are seeing some things are displayed. क्या तुम्ही काही गोष्टी तिथे लावलेल्या पाहताय? Some clip or some things. काही whatever. And then the magnet stuffs on the fridge you put something. आणि फ्रिज वरती आपण जे मॅग्नेट लावतो समजते आहे. And then you just pick it up from there and falls from your hand, it breaks. आणि तो मॅग्नेट तुम्ही घेतला, बघता हातातन पडला आणि तुटला. And when you're conscious of God. आणि देवाची चाहूल जर तेव्हा आपल्यात असेल. When the seed of righteousness is working in you. आणि नीतिमानपणाचं बीज जर तेव्हा आपल्यात कार्य करत असेल. You will not pick it up and just keep it there bustle that. तुम्ही असं ते उचलून असं नाही करणार. What will you do? तुम्ही काय कराल? You take that. घ्याल. And say what does it cost, I will pay for. आणि म्हणाल याची किंमत काय, मी किंमत देईन. See, the seed of righteousness is working in you. तर नीतिमानपणाचं बीज तुमच्यात कार्य करत आहे म्हणून असं होतं. See, for that you need to be God conscious at all times. त्याच्यासाठी सदैव देवाची जाणीव आपण ठेवायला हवी. Whatever you are doing. जे काय आपण करताय. See, that is how the seed of righteousness works. अशा रीतीने नीतिमानपणाचं बीज आपल्यात काम करतं लहान सहान गोष्टींमध्ये. Otherwise normally what you do? नाही तर साधारणतः आपण काय करणार? In the natural. नाही सर, इस तरह. अरे तुटलं रे, परत ठेव, चल पुढे चल पुढे चल पुढे चल. But when you are conscious of God. पण देवाची जाणीव जेव्हा आपण ठेवतो आणि फिरतो. The seed of righteousness speaks through you. देवाची जाणीव ठेवून जेव्हा आपण फिरतो किंवा शॉपिंगही करतो, त्याला ते नीतिमानपणाचं बीज आपल्याशी बोलतं आणि म्हणतं की ऐसा नाही, ये अभी खरीद ले, अपने से टूटा है जाके बोल दे. And you know, it pinches you. आणि चिमटा बसतो. But these are the little right things, rightness that you do that God honors and he will bless you. त्याला चिमटा बसतो आपल्याला, पण या लहान लहान गोष्टींमध्ये आपण हे जे नीतिमानपणा करत राहतो दाखवत राहतो ते सगळं देव बघतो 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 आणि मग आशीर्वाद देतो. Your spirit has to be stirred up. आत्मा असा हल्ला पाहिजे. Ruth's spirit was stirred up. रूथचा आत्मा असा गदागदा हल्ला. Like even though Orpah said I want to go back, jari jaubai bolya arpa ki mi mahari challe, but ruth was conscious of God. devachi janiv dheu, she had the seed of righteousness in her. nitiman panacha bij ruth madhe hota na. She said no, ti manli nahi, I will not go back. tila karu de kay karaycha mi, let her do what she wants. tila karu de kay karaycha, the seed of righteousness is in me. nitiman panacha bij majhat hai. why should I leave Naomi like that? mi kasa sasubai na asa sodun jaycha? Just because my husband died? केवळ माझा नवरा वारला म्हणून? She is my mother-in-law. अरे सासू आहे माझी. I will take care of her. मी सांभाळीन तिला. That is the seed of righteousness. नीतिमान. Doing the right things at all times. सदैव योग्य गोष्टी. Even in small small things. लहान लहान गोष्टी सुद्धा. Someone you brushed like that, sorry brother. कुणाला धक्का लागला असा आपल्याकडनं, sorry हा. काय रे एवढं जोरात? See now, when we are in the world we do that. जगात असताना आपलं कसं? But here, Aijiche jivar baiji. See, the seed of righteousness is in us. Itan nitiman panacha bij. Sorry, brother. Sorry, brother. Sorry. Being right always. Sadaiva yogya karne ha maza dharma hai. Nay, but kuni bagitla nahi. Dev bhakto. Dev bhakto, udhar ka CCTV on hai. Look at Paul. Paul when he came to Athens, jeva Athens la ala, he looked at all the idols, sagya murtya Paul ni pahilya, his spirit was stirred up, tacha atma asa var khali, the righteous indignation started working in him, nitiman pada tela ishara dyala lagla, he said I will preach to these people now, Paul mhantla mala ravena mi ya lokana suvartha sangnare, living for others, dusryan sathi jagne, and he stayed there and started preaching the gospel to Athens, ani tithas rahila ani Athens la tani suvartha sangitli, there is a consciousness in us, aplyat ek sadvivek bhav asto, that always wants to do right, ek janiv aste bar ka aplyat je aplyala nehmi sangat aste baba barobar te kar, see that baba, will please God and please his will, jatna dev khush hoto
देवाची इच्छा प्रसन्न होते. Like when you are tempted to tell lies. जर समजा आपल्याला खोटं बोलायचा मोह झाला. Or to do something which is not proper. किंवा काहीतरी जे बरोबर नाही ते करायचा मोह झाला. There is a seed in you that is speaking to you. तर लगेच ते बीज आपल्याशी बोलायला लागतं. Allow me to be a part of you. मला तुझा भाग बनू दे. And you listen to your conscience. आणि तुम्ही मग तुमच्या सद्विवेक भावाचं ऐकता. And you say. आणि म्हणता. I will not tell lies. मी नाही खोटं बोलणार बाबा. That is working righteousness through you. याला म्हणतात तुझ्यात नीतिमानपणा कार्य करत आहे. इट्स अ ग्रेट ब्लेसिंग टू बी कॉन्शियस दॅट क्राइस्ट लिव्स इन यू. ख्रिस्त तुझ्यात जगत आहे याची जाणीव ठेवणं हा एक मोठा आशीर्वाद. व्हेन यू आर अवेअर ऑफ गॉड ड्वेलिंग इन यू. जेव्हा तुम्ही जाणीव ठेवता की देव माझ्यात राहतोय. दॅट देयर इज अ गिफ्ट ऑफ राइटियसनेस इन यू. मग नीतिमानपणाचं दान माझ्यात आलेलं आहे. यू विल बी फार अवे फ्रॉम सिन. मग तुम्ही पापापासून लांब राहता. आमेन. दॅट इज द की ऑफ कॉन्शियसनेस. सद्विवेक भावाची किल्ली. पीपल लूज देअर कॉन्शियसनेस when trouble starts coming upon them. काही संकट लोकांवर यायला लागले की लोक आपला सद्विवेक भाव सोडूनच देतात. आमेन. सडनली दे लूज देअर कंपोज. म्हणजे चक्क काहीही करतात. एंड दे स्पीक एनीथिंग. आणि काही बोलतात. का असं झालं का. देन आफ्टरवर्ड्स दे रिपेंट. मी नाही बोलायचं होतं पण पश्चाताप करतात. एवढं प्रेशर होतं ना. प्रेशर मुळे मी सांगितलं. But how many people have heard that? पण किती लोकांनी ते बोललेलं ऐकलं. You cannot take back those words. ते बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. Amen. अंड फुटलं म्हणजे फुटलं. ते कुठे गोळा करता येतं परत. Now me complained and complained and complained. ना मी नी तक्रार 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 कुरकुर कुरकुर केली. What if Ruth had said yes, correct what you are saying. हे देवच नाही बरोबर. रूथ जर त्यावेळेला म्हटली असती सासूबाई बरोबर बोललात तुम्ही हा देवच बरोबर नाहीये. But praise God Ruth was stronger than Naomi. पण देवाला धन्यवाद सुनबाई सासूबाईंपेक्षा स्ट्रॉंग निघाल्या. Amen. प्रभु. She was conscious of the gift of righteousness. नीतिमानपणाच्या दानाची तिने जाणीव ठेवली. You know when we lived in the world. जगात जेव्हा आपण राहिलो. We did so many wrong things. It just went out of us. जगात जगताना कितीतरी चुकीची कामं आपल्याकडनं अशी सहजासहजी झालेली आहेत. Amen. Amen. So many wrongs we used. काही न वाटता म्हणजे. And we never even had any consciousness. आणि कधीच आपल्याला त्याविषयी ना काही विवेक भाव टोचला खाल्ला कधीच नाही. We never knew that we had the gift of righteousness. आपल्याला कधी माहितीच नव्हतं ना की नीतिमानपणाचं दान वगैरे आपल्यात आहे. Sometimes we used to do right. कधी कधी आपण बरोबर करायचो. पण चार वेळ बोलायचं सगळ्यांना. मग चार वेळेला सगळ्यांना सुनवायचं पण मी केलं. See, and we didn't know about righteousness. तर जगात असताना नीतिमानपणा माहितीच नव्हता. So we always did unrighteous things. तर सारखंच अनीतिमान कार्य आपल्याकडनं जगात असताना घडायचं. We were drinking iniquity like water. जे पाप पाण्यासारखं पीत होतो आपण. I mean, never realized it. आपल्याला कळलंच नाही. Amen. No conviction in us. कुठं काही टोचणी नाही काही लागणूक नाही. We never knew also a conscience existed or not. आपल्याला काही माहितीच नव्हतं ना की विवेक भाव असतो वगैरे आणि टोचतो वगैरे. Praise God. पण देवाला धन्यवाद. We did one right thing. एक बरोबर काम आपण केलं. राईट थिंग. एक बरोबर काम केलं. एक. गिविंग अ हार्ट टू जीसस. हृदय येशूला दिलं तिथं मी जिंकले. दॅट्स हाऊ वी वन. हृदय येशूला दिलं तिथं मी जिंकले. दॅट वन राईट थिंग दॅट वी डिड अंडिड ऑल द थाउजंड्स ऑफ रॉंग थिंग्स वी डिड. ते एक बरोबर काम जे केलं ना आयुष्यात त्यातनं हजार बिघडलेली कामं गेली म्हणजे बाजूला झाली. प्रेज द लॉर्ड. आमेन. इट्स कव्हर्ड एव्हरी ऑफ द wrong things we did in our entire life. आयुष्य भरात केलेली सगळी चुकीची बिघडलेली कामं त्यात झाकली गेली त्या एका बरोबर निर्णयात. One good thing. एक चांगलं काम केलं. Accepted Jesus. मी येशूला स्वीकारलं. People say. लोक म्हणतात. काय चांगलं केलं तू. एक चांगलं केलं माझं जीवनात येशूला स्वीकारलं. लोकांनी जर विचारलं ना आयुष्यात काय चांगलं केलं का पुण्य केली काय चांगलं काम केलं का म्हणायचं केलं ना काय येशूला स्वीकारलं. बस बाकी मला माहित नाही. बाकी माहित नाही. And it doesn't matter now what wrong things we did before we came to the Lord. आणि येशू कडे येण्या अगोदर आपण काय काय चुकीचं काम केलं त्याचा काही संदर्भ आता लागत नाही. Because that one right thing annulled every wrong thing we ever did for years. आणि एक से बरोबर काम येशू कडे येऊन आपण केलेलं आहे त्यामुळे आयुष्यभरात केलेली सगळी चुकीची कामं धुतली गेली पुसली गेली झाकली गेली. And from that time तेव्हापासून we started sowing the seed of righteousness. आपण नीतिमानपणाचं बीज पेरायला लागलो की नाही बरोबर करायचं नाही बरोबर तेच करायचं चुकीचं करायचं नाही पाप मला करायचं नाही. Amen. Amen. 25 years 25 वर्ष 26 27 years 27 वर्ष झाली I started sowing the seed of righteousness. मी नीतिमानपणाचं बीज पेरत आलो. I don't know from when you are saved.
तुमचं तारण कधी झालं मला माहित नाही. But you started sowing the seed from the time you were saved. पण जेव्हा तुमचं तारण झालं तेव्हापासून तुम्ही नीतिमानपणाचं बीज पेरायला लागला. Every one of us. प्रत्येक जण. We started sowing the seed. आपल्यातल्या प्रत्येकाने ते बीज पेरले. Doing it for others. दुसऱ्यांसाठी करणे. Helping others. दुसऱ्यांना मदत करणे. Preaching the gospel. सुवार्ता सांगणे. Living for the kingdom. देवाच्या राज्यासाठी जगणे. Trying to walk right. सरळ चालायचा प्रयत्न तरी करणे. Trying to do right. चांगलं बरोबर करायचा प्रयत्न तरी करणे. And that seed ani te bi which we have been sowing for years je varshon varshat prabhu kade alyanantar apan nitiman panacha bij aplyat perat gelo it has started helping us now tatna ata aplyala madat vhayla lagli and it will start helping you also and tumhala hi tatna ata madat vhayla lagel amen amen what you sow now atta je tumhi peral you will reap after 5 years te 5 varshanni kapal so if you are reaping something you had sown something 5 or 4 or whatever years atta jo kai kapat asal to kai varshan purvi perlelo hoto mhanun kapta hai amen amen last year you sowed some righteous seed and this year you are reaping its benefit gelya varshi kai tari nitiman bij tumhi perla tyacha fayda tumhi ya varshi kapta hai today what you sow in righteousness you shall reap it next year ata aaj je tumhi nitiman pane peral te pudhcha varshi kapal and that's how you been direct favor of god ana asha paddhatina barobar saral apan deva नजरेत बसून देव त्याचा अनुग्रह आपल्याला देतो सो डोंट कीप काउंटिंग हाउ मच राइचियसनेस यू आर सोइंग कीप ऑन सोइंग इट तर तू किती नीतिमानपणा पेरला मी किती बरोबर काम आजूर करत आले मीच बरोबर करायचं म्हणजे आणि कोणीच नाही मीच करायचं ते मोजू नको करत रा प्रेज द लॉर्ड दैट्स व्हाई बाइबल सेज म्हणून बाइबल म्हणते इन प्रोवर्ब्स 24:16 नीतिसूत्र 24:15 फॉर अ जस्ट मॅन ऑर अ राइचियस मॅन फॉलथ 7 टाइम्स एंड राइजेथ अप अगेन नीतिसूत्र 24वा अध्याय आणि त्यातलं 15 वचन 16 वचन कारण न्यायी 7 वेळा पडतो तरी तो पुन्हा उठतो पुन्हा उठतो पुन्हा उठतो हु द राइचियस मॅन कोण नीतिमान माणूस ही फॉल ही विल राइज अप बिकॉज ही सोड समथिंग लास्ट इयर नीतिमान माणूस भले 7 वेळा पडेल पण नीतिमान कृत्य परत पेरायला लागेल तर उठेलच उठणार बिकॉज ही हॅड सोड समथिंग लास्ट इयर सो ही इज गेटिंग अप दिस इयर कारण गेल्या वर्षी त्याने काहीतरी पेरलेलं आहे म्हणून या वर्षी तो पडलेला पण उठला प्रेज द लॉर्ड आमेन 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 द राइचियस हु डज द वर्क ऑफ राइचियसनेस जे नीतिमान नीतिमानपणाचं काम करतात हिज राइचियसनेस विल सेव्ह हिम त्याचा नीतिमानपणा त्याला तारेल प्रेज द लॉर्ड आमेन योर राइचियसनेस विल सेव्ह यू तुझा नीतिमानपणा तुला तारेल योर राइचियसनेस विल ब्लेस यू तुझा नीतिमानपणा तुला आशीर्वाद देईल प्रेज द लॉर्ड आमेन यू नो इवन Rahab she was a gentile परकी होती but that one good act पण एक ते चांगले काम hiding the those people in a house त्या लोकांना आपल्या घरात लपवायचं एक चांगले काम she had also two principles तिची दोन तत्व होती she hid the spies in a home तिने हेरांना आपल्या घरात लपवलं secondly दुसरी बाब she came under the wings of god ती स्वतः देवाच्या पंखांखाली आली and that saved her and the whole family आणि त्यातून राहाब आणि तिचा परिवार वाचला now her whole family were not righteous आता तिचा पूर्ण परिवार काही नीतिमान नव्हता राहाब was righteous राहाब नीतिमान होती and that annulled all the bad things she ever did in her life आणि त्यामुळे राहाबने जे काही आपल्या आयुष्यात चुकीचं वाईट काम केलेलं होतं ते सगळं नाहीत जमा झालं वन राइट ऍक्ट एक बरोबर कृती वाइप अवे 1000 एंड मिलियंस ऑफ थिंग्स दैट शी डिड रॉंग इन अ लाइफ एका बरोबर कृतीनं तिच्या जीवनात तिनं केलेल्या हजारो चुकीच्या कृतींना झिरो जमा केलं दैट इज द पॉवर एंड फोर्स ऑफ राइचियसनेस नीतिमानपणातलं हे सामर्थ्य आणि शक्ती आहे Amen. Amen. It just wiped it all out. सगळं निघून गेलं. नाहीसं झालं. One righteous act. एक नीतिमान कृत्य करा. Amen. That is the power of righteousness. नीतिमानपणातलं हे सामर्थ्य. That's when you fall down, pick yourself up. म्हणून जरी तुम्ही पडलात ना कधी तरी स्वतःला परत उभं करा. Dust yourself. आणि स्वतःचे पाय झटका. And wash yourself by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने स्वतःला धुवा. And say Lord I will not repeat this mistake again. आणि म्हणा प्रभूला की प्रभू ही चूक मी परत करणार नाही. And get on with your life. आणि जीवन पुढे जगत राहा. Amen. Amen. And if you go on doing right things आणि तुम्ही जर योग्य ते काम करत राहिलात all the wrong things will be wiped away तर केलेल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी पुसल्या जातील amen bible says if you walk in the light bible म्हणतं तुम्ही जर प्रकाशात चाललात as he is in the light जसा तो प्रकाशात आहे the blood of jesus automatically cleanses us of all our sins तर मग येशूचं रक्त आपल्या सर्व पापांपासून आपल्याला स्वच्छ करतं it takes one right act to cancel out 1000 million things you did wrong एक बरोबर काम पाहिजे की ते एक बरोबर काम तू केलेल्या हजार
चुकीच्या कामांना पुसून टाकेल. इट्स नॉट एन एक्सचेंज आई एम टॉकिंग अबाउट. म्हणजे मी ही देवाणघेवाण सांगत नाहीये. इट हैज टू डू विथ द पॉवर ऑफ राइटसनेस. नीतिमानपणातल्या सामर्थ्याने व्हायला हवं. द पॉवर ऑफ डूइंग राइट. आणि योग्य ते काम करणं त्यातलं सामर्थ्य हवं. डू राइट. योग्य ते करा. लेट पीपल डू रॉंग टुवर्ड्स यू. लोकांनी तुमचं जरी वाईट केलं तरी तुम्ही वाईट करायचं नाही. यू कीप ऑन सोइंग राइटनेस. तुम्ही योग्य ते पेरा. राइटनेस. तुम्ही योग्य ते पेरा. व्हॉट इज राईट कीप ऑन डूइंग. ते म्हणतात ना बरोबर ते कर. तुम्ही बरोबर ते करा. आमेन. आमेन. बिकॉज यू आर पेविंग अ वे फॉर युअरसेल्फ. कारण तू स्वतःसाठी त्यातनं मार्ग करतोयस. रूथ डिड राईट. रूथ ने बरोबर ते केलं. शी हॅड ग्रेट लव फॉर नाओमी. खूप प्रेम तिचं आपल्या सासूवर. शी वॉज सोइंग द सीड ऑफ राइटसनेस. नीतिमानपणाचं बीज ती पेरत राहिली. आमेन. आमेन. आय नो अ लॉट ऑफ पीपल. मला माहिती आहे बरीच माणसं. दे हॅव फेल्ड इन देअर लाइव्स. आपल्या जीवनात अपयशी झाली आहे. इवन इन द बायबल यू कॅन रीड हाऊ मेनी टाइम्स दे फेल्ड इन देअर लाइव्स. बायबल मध्येही आपण वाचू शकतो की किती वेळा ते जीवनात अपयशी झाले. बट दे केम बॅक. पण परत आले. डिड राइट थिंग्स. बरोबर ते केलं. वन्स अगेन. परत एकदा. God lifted them up. देवाने त्यांना उचललं. Amen. Amen. One right thing can erase every wrong thing. एक योग्य काम बाकी सगळं केलेल्या चुकीच्या कामांना पुसून टाकतं. At that time maybe Ruth did not realize it. त्यावेळेला कदाचित रूथला हे उमगलं नसेल. But she went on sowing the seed of righteousness. पण रूथ नीतिमानपणाचं बीज पेरत गेली. बरोबर ते करत गेली. And we will study. आणि आपण करू अभ्यासाचा. How God blessed her. कसं देवाने तिला आशीर्वाद दिला. How God blessed her. कसं देवाने रूथला आशीर्वाद दिला. Amen. Amen. Your right choices. तुमची योग्य निवड. One day will give you your reward. एके दिवशी तुम्हाला तुमचं प्रतिफळ देईल. Right choice. See, you have a choice. योग्य निवड करा. तुमच्याकडे निवड आहे. You either do right or you do wrong. एक तर बरोबर करणार नाही तर चुकीचं करणार. And Ruth had to make a right choice. आता रूथला बरोबर ते निवडायची वेळ आली. And a time comes in every one of our lives. आणि अशी वेळ प्रत्येकाच्या आपल्या जीवनात येते बरं का. Choice is given to you. की निवड आपल्याला दिलेली असते. What you do. मग आपण काय करायचंय. It's very important. काय करतो त्यावेळेला ते महत्त्वाचं. At that time. त्यावेळेला. You have to do right. तुम्ही योग्य ते करा. Even in a wrong situation you have to do right. भले परिस्थिती चुकीची असली तरी आपण बरोबर तेच करायचं. Praise the Lord. Hallelujah. Let others do what they want. करू दे इतर लोकांना काय करायचं. That has been my principle. माझं तत्व हे असता काय. Let people do what they want. करू दे लोकांना काय करायचं. Let them speak behind my back. भले करे माझ्या पाठीमागे बोलता भले बोले. Let them rob away my sheep. चोरून घेऊ दे त्यांना माझी मेंढरं. Let them do what they want. करू दे त्यांना काय करायचं ते. I will not do wrong to them. मी नाही त्यांचं चुकीचं करणार. I will not do wrong to them. मी नाही त्यांचं चुकीचं करणार. I will not play fool. मी मूर्खासारखा खेळ खेळणार नाही. जिसको जो करना है करे. I am not here to ruin anybody's life. मी कोणाच्या जीवनाचं वाटोळं लावायला चर्च सुरू केलेलं नाही. The devil is already doing it. I don't want to help him. सैतान भरपूर वाटोळं लोकांचं लावत आहे. त्या सैतानाला मी अजून जाऊन मदत करायची गरज नाही. Many times we get into the flow. बऱ्याच वेळेला आपण वाहत्या नदीत वाहतो. तो पण करतो मी पण करतो. तो करतो मी करतो काय फरक पडतं. They just get into the flow. आणि त्या वाहत्या नदीमध्ये सगळे वाहतात. Very few people say I will go contrary to this. फार कमी माणसं अशी असतात की जी म्हणतील नाही 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 वाहत्या नदीत मी नाही वाढणार. जर ते चुकीचं आहे तर चुकीचं आहे मी नाही करणार. Amen. He is wrong. Why should I do wrong? तो चुकीचं करतोय मी कशाला चुकीचं करू. I will continue to sow the seed of rightness. मी नीतिमानपणाचं बीज पेरी. Amen. Amen. And so Ruth made a deliberate choice. तर रूथने मुद्दामून स्वतःहून ही निवड केली. A choice should be a deliberate choice. बरं का निवडी मुद्दामून करायच्या असतात. Nobody should force you to do it. कोणी बळजबरी नको करायला आपल्याला. खर ना खर ना. If anybody forces you to do it, it's not the gift of righteousness that is working. तुला बळजबरी ना ते करायला लावत आहे त्याचा अर्थ नीतिमानपणाचं दान तुझ्यात नाहीच आहे. You have to decide. तू ठरवायचं. I will do it. मी करणार. No matter what the circumstances. परिस्थिती काही असो. No matter what the outcome will be. त्याचा परिणाम काही हो. Naturally I may not be blessed. नैसर्गिक रित्या कदाचित मला त्याचा आशीर्वाद मिळणार नाही. But God will turn it out for my blessing. पण देव माझ्या आशीर्वादासाठी हे बदले. You have to decide. तुम्ही ठरवायचं. Because Ruth decided. पण रूथने ठरवलं. Amen. Amen. You know in life we have many of these situations. जीवनात आपल्या असे प्रसंग खूप येतात. Where we have to determine what is right and what is wrong. जिथे आपल्याला निश्चय करायला लागतो आणि ठामपणे म्हणायला लागतं की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे जे बरोबर आहे ते मी करेन. And we need to make choices accordingly. आणि तसे निर्णय आपल्याला तशी निवड आपल्याला करायला लागते. We have to judge many things in this world. आणि या जगात बऱ्याच गोष्टींचा न्याय करायला लागतो. Amen. 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 And if we keep on choosing right over wrong. आणि आपण वाईटाच्या ऐवजी जे बरोबर आहे ते निवडत गेलो. You will rule in life. चुकीच्या ऐवजी जे बरोबर आहे ते निवडत गेलो तर जीवनावर राज्य तुमचं मान. You will reign in life. तुम्ही जीवनावर राज्य कराल. Amen. Amen. When you have a choice. जेव्हा आपल्याकडे निवड असते. Stick to doing right.
योग्य तेच करायचं निवडा. लेट पीपल डू व्हॉट दे वांट. करू दे लोकांना काय करायचं ते. आमेन. आमेन. इफ यू चूज रॉंग. आपण जर चुकीचं करायचं निवडलं. मे बी यू विल नेव्हर राइज अप इन लाइफ. तर कदाचित आयुष्यात आपणच वर येणार नाही कधी. आमेन. आमेन. See, there is the law of gravitation which pulls you down. गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला खाली खेचतो ना. But there is also a law of righteousness which will take you up. पण नीतिमानपणाचा नियम आपल्याला वर खेचतो. Amen. Amen. There comes a place and time in a life where you need to decide to follow God irrespective of what happens in the natural. एक जागा एक वेळ आपल्या जीवनात सुद्धा येते बर का की जिथे आपल्याला ठरवायलाच लागतं की नैसर्गिक स्तरात माझ्या जीवनात काही घडो मी देवा मागे चालणं सोडणार नाही. यर रूथ ऑल्सो लॉस्ट अ हस्बंड. इथे रूथचाही नवरा वारलेला. ओर्पा ऑल्सो लॉस्ट अ हस्बंड. अर्पाचाही नवरा वारलेला. बोथ वर इन द सेम सिच्युएशन. दोघी त्याच परिस्थितीत होत्या. सी बोथ वर फेसिंग द सेम सिच्युएशन. दोघींची परिस्थिती सारखीच होती. बोथ डिडंट हॅव चिल्ड्रन. दोघींना संतान नाही. बोथ ऍट वन टाइम लॉस्ट देअर हस्बंड्स. दोघींचे नवरे वारले. सी नाउ डिसिजन हॅड टू बी टेकन. आता निर्णय घ्यायची वेळ आली. रूथ टूक द राइट डिसिजन. रूथनी बरोबर निर्णय घेतला. Orpha took the wrong decision. अर्पाने चुकीचा घेतला. She went into the world. बाहेर गेली जगात. We don't even hear about her. आपण अर्पाचं नाव पुढे ऐकतच नाही. Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेव. Two things in life. दोन गोष्टी जीवनात करा. Come under the wings of God. पहिलं तर देवाच्या पंखांखाली या. That's what Boaz said to Ruth. बोआज रूथला असंच म्हणाला. You have come under the wings of God. तू देवाच्या पंखांखाली आली आहेस. Secondly. दुसरे. He said. दुसरा तो बोलला. Everybody knows. सगळ्यांना ठाऊक आहे रूथ. How you have been so righteous with your mother-in-law. तू किती तुझ्या सासूशी चांगली वागलीस. What all you did for her. काय काय तुझ्या सासूसाठी तू केलं. This is the two laws. हे दोन नियम. Love God. देवावर प्रेम करा. Love your neighbor. शेजाऱ्यावर प्रेम करा. These will bring forth your blessings. हे नियम जर पाळले ना तर आशीर्वाद येतील. This is the righteousness. हा नीतिमानपणा. Sowing the seed of righteousness. नीतिमानपणाचं बीज पेरणे. Sowing the seed of righteousness means helping others. नीतिमानपणाचं बीज पेरणे म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे. Doing good for others. दुसऱ्यांचं चांगलं करणे. Living for others. दुसऱ्यांसाठी जगणे. Jesus said. येशू बोलला. Deny yourself. आत्मत्याग कर. Take up the cross. वधस्तंभ उचल. And follow me. माझ्या मागे. Deny yourself. आत्मत्याग कर. If you deny yourself, तुम्ही जर स्वतःचा त्याग केला, God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Thank you, Father. धन्यवाद देव. Thank you, Jesus. धन्यवाद. Lord. प्रभु. I thank you and praise you at this time. मी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो या वेळेला. Father. देव बापा. We did one thing right in our life. आमच्या जीवनात आम्ही एक काम बरोबर केलं. We accepted you. आम्ही तुला स्वीकारलं. That has erased all the thousands of wrongs we did in our life. त्यातून आम्ही जीवनाची हजारो चुकीची कामं केलेली होती ती पुसली गेली. One right thing erases all the wrong things. एक बरोबर काम करा त्यातलं बाकीचं सगळं चुकीचं पुसलं जाईल. If you keep on doing right, जर तुम्ही बरोबर ते करत गेला, how much harvest you are gathering? किती हंगाम तुम्ही गोळा करताय माहित आहे? In small small things, लहान सहान गोष्टींमध्ये. Talk right, बरोबर बोला. Live right, बरोबर जगा. And you will never live in lack. आणि कधीच तुम्हाला काही कमी पडणार नाही. God's favor will be mighty upon you. देवाचा अनुग्रह महान रीतीने तुमच्यावर बसेल. His favor will shine upon. देवाचा अनुग्रह तुमच्यावर चमकेल. Lord, my people are walking in righteousness. माझे लोक नीतिमानपणे चालतात. They are sowing the seed of righteousness. ते नीतिमानपणाचं बीज पेरतात. Every day. रोज. Every day they are sowing the seed of righteousness. रोज ते नीतिमानपणाचं बीज पेरतात. I pray. मी प्रार्थना करतो. Let none of them lack any good thing. त्यांच्यातल्या कुणालाही कुठलीही चांगली गोष्ट कमी पडू देऊ नको. Prosper them, Lord God. त्यांना समृद्ध कर प्रभु. Prosper each one of them. प्रत्येकाला समृद्ध कर. Let each one of them. प्रत्येक जण त्यांच्यातला. Increase their sowing of righteousness. प्रत्येकानं
या सगळ्यांमध्ये प्रत्येकाने नीतिमानपणाचं बीज पेरणं वाढवावं. More and more in their lives. अजून अजून वाढत्या प्रमाणात त्यांनी जीवनात नीतिमानपणा पेरावा. That your favor may rest upon them. की तुझा अनुग्रह त्यांच्यावर येऊन बसावा. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Thank you Jesus. धन्यवाद येशू. God's favor is upon you. देवाचा अनुग्रह तुमच्यावर आहे. You got the revelation today. तुम्हाला आज याचं प्रकटीकरण मिळालेलं आहे. What brings forth the blessings of God? की देवाचे आशीर्वाद कशातून येतात? These are nuggets of God. देवाने दिलेले हे मोती आहेत. And by these things we live and have life. आणि या गोष्टींद्वारे आपण जगतो, आपल्याला जीवन मिळतं. When we follow it with all our heart. संपूर्ण हृदयाने जेव्हा आपण या गोष्टी अंगीकारतो, पाळतो. We shall reign in life. मग जीवनावर आपण राज्य करू. We shall rule in life. मग जीवनावर आपलं साम्राज्य असेल. No power can stand against us. आणि एकही सामर्थ्य आपल्या विरुद्ध उभं राहणार नाही. राहू शकणार नाही. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद. Let this word be a blessing for them. हे वचन त्यांच्यासाठी आशीर्वादात बदल. Let this word open their eyes. या वचनाने त्यांचे डोळे उघड. That they may gain knowledge. की त्यांना ज्ञान मिळावं. That they may live accordingly. की त्यानुरूप त्यांनी जगावं. That all the blessings that come forth from the force of righteousness shall be theirs. की सारे आशीर्वाद जे नीतिमानपणाच्या शक्तीत न येतात ते त्यांना मिळावे. Father, हे बाबा, we all come under your wings. आम्ही सगळे तुझ्या पंखांखाली येतो. We all come under your wings. आम्ही सगळे तुझ्या पंखांखाली येतो. We will never grumble nor gripe about anything. कधीही कसल्या कुठल्याही गोष्टीविषयी कुरकुर करणार नाही. No matter how bad our situation is. परिस्थिती आमची किती वाईट असो. No matter how bad the circumstances are. कितीही परिस्थिती वाईट असो. We know. आम्हाला ठाऊक आहे. You are over us. तू आमच्यावर आहेस. You will make all things beautiful in our lives. तू सगळं आमच्या जीवनात सुंदर करशील. And that's why म्हणून we live not in any hurt. आम्ही कुठल्याही कडू भावनेत आणि वेदनेत जखमेत जगत नाही. We are rejoicing in you. आम्ही तुझ्यात आनंद करतो. We are rejoicing in you. आम्ही तुझ्यात आनंद करतो. Like Ruth. रूथ प्रमाणे. We have no hurts in our heart. आमच्या अंतःकरणात काही जखमा नाही. We know. आम्हाला ठाऊक आहे. One day. एके दिवशी. We are going to reap a rich harvest. आम्ही फार मोठा धनवान हंगाम कापणार आहोत. And that day is coming. आणि तो दिवस येत आहे. That day has come. तो दिवस आलेला आहे. When we are going to reap the benefit of our righteousness. आम्ही आमच्या नीतिमानपणातला लाभ कापणार आहोत. थँक यू फादर. धन्यवाद हे बाबा. थँक यू मास्टर. धन्यवाद परमेश्वर. थँक यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. इन जीसस नेम आय प्रे. येशूच्या नावात मी प्रार्थना मागतो. आमेन एंड आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. अकेला चल